चलो आगे सब लोक लवकर 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 शेअर करा कनेक्ट करा सगळ्यांना सांगा मंडळींना आपल्या चलो आगे वेलकम 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 चलो जल्दी 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 लवकर कनेक्ट हो कनेक्ट झाला की लगे स्टार्ट करू आपण ठीक ठीके आवाज वगैरे तू शू बरोबर क्लियर एकदम ठीक आहे चालू करते फिर <laughs> जेवण झालं का आता नाश्ता झाला आमचा जेवण आमचा दुपारी चार वाजता ठीक आहे अभी तो नाश्ता खाली चलो ठीक आहे खाली <laughs> गणपूर्ती झाली स्टार्ट लेट स्टार्ट बाकीचे येतील थोडा उशिरा ओके आपण स्टार्ट करून टाकूया चालेल चलिये सुरू करते ओके ओके स्टार्ट स्टार्ट ओके। आता पुढचा आपला जो सेशन आहे सेकंड सेशन आता जसं टेस्ट मॅच मध्ये असं म्हटलं ना मागायचं वाटतंय ठीक आहे पहिला सेशन आपण मस्तपैकी के जोरदार केलेलं आहे त्यात काही दोन चार बाउन्सर होते ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे हँडल केले काही लिव केले लिव तर नाही केलेच आपण त्याला सुद्धा आपण आपरकट दिलेला आहे काही विषय नाहीये ठीक आहे सो एक ठिकाणी प्रश्नामध्ये करेक्शन होतं ते सुद्धा करून दिलं आणि बाकी कळलं बऱ्यापैकी जे काही प्रकार सांगितले तसेच सेम प्रकार टी सी एस क्वेश्चन बँकच्या आहेत आणि तसेच सेम त्या पद्धतीचे यायला पाहिजे तलाठी भरतीला सुद्धा ठीक आहे डोंट वरी अबाउट चलिए सुरू करते अभि तर आता सेकंड जो सेशन आहे आपला सेकंड सेशन मध्ये आता बघूया आता आपल्याला काय करायचंय तर आता आपल्याला सहरूप देणे म्हणजे बॉडमासची पद्धत आणि अप्रॉक्सिमेशन तसेच घड्याळ हे बघायचंय तर बॉडमॉसशी पद्धत मध्ये जस्ट एक थोडं ब्रीफली तुम्हाला लोकांना बॉर्डमस मध्ये नेमकं काय करायचंय एक थोडं बेसिक पॉईंट सांगून घेईल ठीक आहे असं ऑलरेडी तुम्हाला येतच आहे सगळ्या गोष्टी नॉर्मल गोष्टी सांगेल काय बेसिक गोष्टी मध्ये एवढंच सांगेल की बाबा बॉडमस फुल फॉर्म वगैरे काय तर बी हे काही जरी असलं हे काही जरी असलं ते बी म्हणजे ते ओ म्हणजे म्हणजे ऑफ डी डिव्हिजन वगैरे काही असो एक शॉर्टेस्ट वे मध्ये तुम्हाला मी सांगतो तुम्ही फक्त मी सांगेल तेवढं लिहून घ्या काय करायचं कधी पण ना कोणत्याही प्रश्नामध्ये कौस आधी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा काय कौस आणि त्याच्यामध्ये परत प्रिफरन्स तुम्हाला सांगेल त्याच्यानंतर भागाकार गुणाकार आणि त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी ठीके बस हे प्रिफरन्स लक्षात घ्या पहिला मान कंसाचा कंसामध्ये काुणसा गुणाकार भागाकार कारण त्याच्यामध्ये नंतर शेवटला बेरीज बाकी ठीक आहे सो हा प्रिफरन्स जर तुम्ही लक्षात घेतला पहिला मान दुसरा मान मान आणि तिसरा तर यानुसार आपण एक क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करणार आहे नॉर्मल तुम्हाला क्वेश्चन एक साधा विचारतो आता मी एक प्रश्न असा आला की इथं तुम्हाला लोकांना दिला गेलं बारा इथं अधिक आलं इथं पाच गुणिले तीन आलं ठीक आहे अधिक या ठिकाणी दिलं गेलं तुम्हाला लोकांना की इथं दहा भागीले पाच असा सिम्पल एकदम क्वेश्चन दिला एकदम साधा सरळ तुम्हाला जस्ट मी रिव्हिजन म्हणून बेसिक म्हणून विचारतोय कि हे येते का तुम्हा लो तुम्हाला लोकांना असा डायरेक्ट प्रश्न कधीच येणार नाही तुम्हाला काहीतरी वेगळं याला हे म्हटलं प्लस ला मायनस म्हटलं गुणाकार चेंज करून असा जर प्रश्न आला त्याचा आन्सर सगळ्यांनी कमेंट करा प्लीज तुम्हाला येत असेल समोर दिसते त्यानुसार प्रिफरन्स हे कौस नाही वापरलेला गुणाकार भाकारचा मान आधी असतो ठीक आहे सो इथे या ठिकाणी गुणाकार भागकारामध्ये इथे एक जोडी आणि ही एक जोडी करेक्ट की नाही हे आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे इथे सेटला बारा च बारा पाच त्रिक किती आला इथं पंधरा आला आणि इथं चिन्ह प्लसच आहे ओके कारण इथं मायनसचा पत्ताच नाहीये आणि दहाला जर पाच ने भाग दिला तर इथे इथं पाच दोन इथं दहा चिन्ह असेल प्लस मध्येच कारण मायनसचा इथे कुठे आता पत्ता नाहीये बेसिक एकदम आन्सर सगळ्यांचा आला असेल अशी अपेक्षा आहे व्हेरी गुड आन्सर आला तुमचं सगळ्यांचं इथं पंधरा आणि बारा या ठिकाणी इथं सत्तावीस दोन एकोणतीस एकोणतीस परफेक्ट आले एकोणतीस म्हणजे आहे आपला बेस पक्का नाही मला ते चेक करायचं बाकी काही नाहीये हा बेस आपला पक्का असेल तर आणखीन एक छोटे मोठे काही पॉईंट विचारतो छोट्या मोठ्या मध्ये समजा दुसरे गणित विचारतो मी काही लिहून देतो तुम्ही लिहून घ्या बरं ते हे जे मी सांगतोय नाही थोडस सा लिहून घ्या बेसिक म्हणे कुठे रफ पेजवरती लिहून घ्या वेगळ्या नंतर त्याला सेपल करून टाकाय ठीक आहे एक दोन चार क्वेश्चन असे विचारून मी तुमचा बेस पक्का कि नाही बघून घेईल आणि त्यानुसार अंदाज घेऊन पुढचे प्रश्न कसे स्लो शिकवायचे का फास्ट शिकवायचे ते मी ठरवेल पण जनरली स्पीड मॉडरेटच ठेवू आपण बघूया ठीक आहे हा एक झाला क्वेश्चन जमला तुम्हाला लोकांना व्हेरी गुड ठीक आहे दुसरं एक विचारतो सेकंड क्वेश्चन जर असं आलं समजा इथं आला पंधरा इथं भागिले इथं पाच आलं आणि गुणीले चार आलं ठीक आहे असं समजा सलग आले दोघे गुणाकार सलग आले तर जेव्हा गुणाकार सलग असेल त्या ठिकाणी जनरली आपण जे आधी आलं ते आधी करतो पण स्टील लक्षात ठेवायचं कधी कधीही पहिला मान भाला असतो ठीक आहे तर गुणाकार भाकारामध्ये कधी पहिला मान भाला मग गुणाकाराला आता जनरली याच्यामध्ये या दोघांमध्ये पाहिलं तर हे आधी आलेले हे आधी करू शकता काय अडचण नाही आपल्याला ठीक आहे तर हे तुम्ही करून मग त्याला तुम्ही चारने गुणायचं वगैरे जे काय असेल ते ठीक आहे सो भाकारचं जो काही सिक्वेन्स आहे तो कधी पण प्रिफरन्स त्याला आधी द्या त्यामुळे टेन्शन घेण्याची काही आवश्यकता नाहीये तर इथं आपण समजा असं म्हटलं की पंधरा भागीले इथं पाच आहे ठीक आहे पाचच्या पाड्यामध्ये त्याला पाच त्रिक पंधरा आला आणि गुणिले या साइटला इथे चार आन्सर आला चार त्रिक बारा आपल्याला हा सुद्धा बेस पक्का आहे आणखीन एक थोडस बेस म्हणून काळजीपूर्वक का आन्सर द्याल फसू शकता तुम्ही लोक रेडी काय आलं आवाज वाढवू अजून बरं आता केला वाढवला थोडासा ओके ठीक आहे आता चेक करून घ्या बर अजून एक क्वेश्चन सेम टाईपच विचारतो एकदम साधा सरळ असेल तुम्ही फक्त आरामात आन्सर द्यायचा प्रयत्न करा ठीक आहे दिलं ठीक आहे भागीले सोळा दिलं आणि गुणीने पाच दिलं ठीक आहे मला आन्सर पाहिजे तुम्ही आन्सर द्या मी छोटे छोटे युनिट विचारतोय हे सगळे ना ट्रॅप आहेत हे ट्रॅप असतात या ट्रॅप मध्ये फसू नका कोणाचा आन्सर देऊ शकतो पटापट कमेंट करा ठीक आहे मी कोणाची नावं वाचत नाहीये वाचणार नाही वेळ नाही इतका करणे चार चार पाच पाच हजार सहा सहा हजार लोक एका लाईव्ह आहेत मग अशी दहा हजारचा आपला रेकॉर्ड केलेला आहे ठीक आहे त्यामुळे मी कोणाची नावं नाही वाचते तर तुम्ही असं नाराज नका तुम्ही रिझल्ट घेऊन या बघू आपण सत्कार बित्कार करू पण मी काही कोणाची पोस्टर लावत नाही ना कोणाचा फोटो लावत नाही अजिबात नाही भेटा फक्त बस ओळख द्या कधीतरी आयुष्यामध्ये की सर तुमच्याकडे क्लास केला होता पास झालो तुमचा फायदा झाला थँक्यू सो मच बस एवढंच ऐकायचंय बाकी काही नको मी आजपर्यंत कोणाचे पोस्टर लावलं नाही ना कोणाचा फोटो लावला नाही आणि तुम पुढे लावणार सुद्धा नाही हे लक्षात घ्या फक्त ओळख द्या बाकी काही नको म्हटल्या बस बाकी काही नको चलो बोल दो या पे सबसे पहिले ही करना पडेगा ना असंही समजा हे उलट सुलट जर आलं तर भाज असू द्या कधी पण ठीक आहे सो so, याच्यामध्ये याला पहिली मी जोडी बनवते इथं सोळाने याला भाग दिला सोळा पंच इथं ऐंशी आला आणि गुणिले परत पाच आलं पाच पाच पंचवीस डन बेसिक ट्रैप आहे पण ह्याच ठिकाणी हा प्रश्न जर आपण असा सॉल्व्ह केला थोडा धोकादायक सूचना आहे हा ट्रॅप आहे ट्रॅप मध्ये फसू नका जास्त घाई होते आपल्याकडून कधी कधी परीक्षेमध्ये ठीक आहे ती घाई होऊन देऊ नका ती घाई अशी आहे सोळा इथं ऐंशी भागिले सोळा गुणिले पाच जर यामध्ये तुम्ही आधी न करता समजा तुम्ही गुणाकार आधी केला तर तुम्ही फसणार चांगले फासणार आहेत बघा आता सोळा पंच तर ऐंशी आलं ठीक आहे जेव्हा तुम्ही ऐंशी ला भाग द्याल तर एक येतं सो हे रॉंग हे रॉंग आहे हे राईट आहे लक्षात सगळ्यांना काय ते सो हा ट्रॅप आहे ह्या ट्रॅप मध्ये फसू नका हे ट्रॅप असे तुम्हाला होतात पेपर मध्ये असे ट्रॅप असतात ओळखता आलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही ते ठीक आहे क्लिअर आहे ओके डन आहे चलो झालं का चलो ठीक आहे ओके डन आता हा बेस पक्का झाला असेल तर मला वाटतं तुम्हाला प्रिफरन्स वगैरे सगळे माहिती आहेत ठीक आहे इव्हन ब्रॅकेट्स वगैरे करत असताना तुम्हाला आधी ब्रॅकेट सोडवता येतो एवढं पण कळतं नॉर्मल गोष्टी आहेत पण काही असो ब्रॅकेट आधी करायचं आहेच ठीक आहे पण ब्रॅकेट करताना ब्रॅकेट काय प्रोसेस नाही कोणती ब्रॅकेटच्या आतमधला गुणाकार भाकार आधी करायचा आहे बरं आपण ते प्रिफरन्स वाईज बघूया सगळेजण सो so, लेट स्टार्ट लेट्स डू इट सबसे पहिला प्रश्न आप सब केली ये ठीक आहे वरती आणि हे असंच पडणार तुम्हाला पेपरमध्ये याला हे म्हटलं त्याला ते म्हटलं त्याला ते म्हटलं हे असं सेम तुम्हाला लोकांना काही चेंजेस करून देणार त्यातमध्ये ठीक आहे आता प्रश्न आपण सगळे सॉल्व्ह करूया सो फक्त प्रश्नाच्या आन्सर बद्दल कमेंट करा ओके डन आहे रेडी इथे दिले तुम्हाला लोकांना बत्तीस बत्तीस वजा दोन गुणिले चोवीस अधिक सहा वजा तीन भागिले ऐंशी ठीक आहे याचा आन्सर तर तुम्हाला काढायचं आहे तुम्हाला करायचं काय त्याने जे जे सांगितले ते रिप्लेस करायचे रिप्लेस करणं म्हणजे काय करणं बघा आता हे त्याने फक्त चिन्ह रिप्लेस करायला लावलेत ना आपल्याला त्या बाकीचे सगळे दुनियादारी सेम ठेवा इथं बत्तीस दोन चोवीस इथं सहा इथं तीन असेल इथं ऐंशी असेल ठीक आहे हे सब सेम रेगा जगे पे ठीक आहे बाकी सगळे चिन्ह होतील आता रिप्लेस चिन्ह रिप्लेस होताना मायनस म्हणजे गुणाकार म्हणताय तिथे गुणाकार येणार आहे ठीक आहे मायनस म्हणजे गुणाकार गुणाकार म्हणजे काय तर गुणाकार म्हणजे ते प्लस म्हणतात इथे प्लस येणार आहे ठीक आहे प्लस म्हणजे काय तर प्लस म्हणजे ते म्हणतात ला प्लसला भायचे उलटा जाऊ नका तुम्हाला सर प्लस म्हणजे गुणाकार नाही नाही ना। गुणाकार म्हणजे प्लस आहे आणि प्लस म्हणजे आहे हे भालट जाऊ नका कधी सरळ जा सरळ जे जसं दिलंय तसं जिकडचं तिकडं ठीक आहे नेक्स्ट मायनस मायनस म्हणजे काय म्हणत ते मायनस म्हणजे गुणाकार ठीक आहे आणि भागिले म्हणजे काय म्हणत आहेत तर भागिले म्हणजे म्हणतात मायनस ठीक आहे आपल्या समोर एक छोटस एक समीकरण बनलं नुकतंच आपण एक समीकरण जस्ट सॉल्व केलं दोन तीन क्वेश्चन्स केलेत आपण येतं आपल्याला सगळे एकदम आरामात येतं टेन्शन घ्यायचं नाही पहिला प्रिफरन्स इथं कंस कुठलाच नाहीये तर मी सांगितलं तुम्हाला लोकांना भागाकार गुणाकारला आधी मान द्यायचा आणि नंतर बेरीज बाजा बाकीला ठीक आहे बेरीज वजाबाख्यामध्ये आधी बेरीज का वजाबाकी असा काही नियम नाही आहे हा भाकार भाकर आधी गुणाकार नंतर ते पण जर सल सलग आले तरची गोष्ट आहे असो आपण आता बघू या ठिकाणी काय केलं जाईल गुणाकाराची एक जोडी मी सांगेल तसं अंडरलाईन करा प्लीज ठीक आहे इथं भाकर आणि गुणाकार दिसतोय थोडं याच्यावरती पूर्ण फोकस करा तुम्ही लोक ठीक आहे आता आन्सर द्यायचा ठीक आहे बत्तीस गुणिले दोन बत्तीस जुन्या ठिकाणी चौसष्ट या सर नो भाकार गुणाकार दिलाय तर तुम्हाला लोकांना भाकार आधी केलं तर काय अडचणच नाहीये करून टाका आणि गुणाकार आधी करू नका फसून दाखवलं तुम्हाला मगाशी फसणार तुम्ही ठीक आहे इथे या साईटला साईशोक चोवीस सहाच्या पाड्यामध्ये साई चोवीस आला साईटला गुणिलं तीन हा लक्षात सगळ्यांना मी एवढा सॉल्व्ह केलं साई चोक चोवीस चा चार आला इथे या ठिकाणी तीन घेतलं ॲज इट इज मायनस ऐंशी बरोबर चाललंय सगळं ठीक आहे चौसष्ट चा चौसष्ट इथं गुणाकार आधी केला पाहिजे आपण तर चार त्रिक इथं बारा आलं ठीक आहे मायनस ऐंशी आणि मग आता आधी बेरीज वजाबाकी असं काही नाहीये सलग सॉल्व्ह करा आधी बेरीज करा वजाबाग करा कोणी काय टेन्शन घेऊ नका माझं माझं सांगणं एकच की लेफ्ट टू राईट सॉल्व्ह करा जर सगळे गुणाकार भाकार सॉल्व झाले असतील ना तर शेवटला लेफ्ट टू राईट जायचं ज्यांना नियम वगैरे हो बेरीज वजाबाकीच्या माहीत नाहीत तर मी आता गणितामध्ये सॉल्व्ह करताना बोलत जाणार नियम काय ते नोट करून ठेवले तरी चालतील ठीक आहे लेफ्ट टू राईटमध्ये पहिली जोडी असेल चौसष्ट आणि बाराची चौसष्ट आणि बारा यांची जर बेरीज केली या ठिकाणी येणार इथे शहात्तर साईडला मायनस ऐंशी वेटिंगला ठीक आहे आता नियम जे बोलणार ते बघा लक्षात घेता नियम लागणार आहे नियम आहे शहात्तर आणि ऐंशी मध्ये ऐंशी मोठा आहे ऐंशी मधून शहात्तर गेलं वजा बाकी तर होणार इथं कन्फर्म आहे चिन्ह वेगळी आहेत दोघांची इथं म्हणजे ह्याला तर काही नाही म्हणजे प्लस असतो नाही दिला तरी चालतो ओके डन आहे ठीक आहे ऐंशी मधून शहात्तर गेला चार येणार परंतु उत्तराला चिन्ह कधी पण ह्या मोठ्या संख्येचा प्रिफरन्स घ्यायचा मायनस आन्सर शुड बी मायनस फोर हे लक्षात माइन चार आला पाहिजे गुड बेस पक्का खूप छान नेक्स्ट चलो अगला प्रश्न आप सब के लिए ये रहा ठीक एकदम सेम टू सेम सेम टाइप सेम टाइप, सेम टाइप एकदम चला पटापट माझ्या आधी करून दाखव उलट मला आनंद वाटेल तुम्ही फास्ट मध्ये सॉल्व करा वाटलं तर ठीक आहे एकशे चव्वेचाळीस वजा सहा अधिक चार गुणिले शहाऐंशी भागिले वीस असं दिले ना ठीक आहे चिन्ह बदलायचे तर नंबर असेच ठेवा सगळे एकशे चव्वेचाळीस इथं सहा असू द्या इथं चार असू द्या इथं शहाऐंशी आहे इथं वीस आहे चिन्ह काय बदलायची तर हे पाठ करून जाऊ नका ते प्रत्येक वेळेला बदलणार तुम्हाला चेंज करून देणार ते ठीक आहे आता मायनसला काय म्हणतात बघा ते मायनस म्हणजे इथं भागीले तुम्ही इथं भागीले लिहून टाका लिलत गुड त्याच्यानंतर प्लसला काय म्हणतायत प्लस म्हणजे गुणाकार म्हणतायत इथं गुणाकार देऊन टाका गुड झालं त्यानंतर गुणाकार म्हणजे काय गुणाकार म्हणजे म्हणतात मायनस मायनस टाका इथं भाकार म्हणजे काय तर भाकारामध्ये तुम्हाला असं म्हणतात भाकार म्हणजे प्लस घ्या ठीक आहे इथं प्लस आहे ठीक आहे एकदम आराम के साथ एकदम स्मूथली चाललं काही विषय नाहीये आता इथं तुम्ही बघाल तर परत तेच झालं भाकार गुणाकार असं सलग आलेलं आहे ठीक आहे आता हे जर सलग आलं तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला भाकारला प्रिफरन्स द्यायचा ऑलवेज ठीक आहे मग आता आपण या सहाने याला भाग देऊया भाऊ काय येते ते सहाने जर याला भाग दिला इथे ते भाग देऊन टाकायचा टेन्शन घ्यायचं ना स्ट्रेस घ्यायचा कसं करत होते सहा एक सहा इथं सहा दोन्ही बारा इथं दोन राहिले चोवीस इथं सहाशे चोवीस चोवीस आला परफेक्ट आहे ठीक आहे आता इथं चोवीस आला मी चोवीस लिहून घेतो आणि गुणिला कोण आहे तो चार मायनस शहाऐंशी अधिक वीस तुम्ही डायरेक्टही करू शकता चोवीस चोक शहाण्णव वगैरे पण तेवढं ते जमलं तर करा टेन्शनमध्ये येऊ नका ठीक आहे मात या ठिकाणी इथं गुणकारची जोडे आल्याशिवाय बाकीचं सॉल्व्ह करायचं कधीच काय ते ठीक आहे मग पहिलं गुणाकार भाकार सॉल्व्हच करून घ्यायचं आपण काही झालं तरी आहे चोवीस चोक इथं शहाण्णव आलं मायनस शहाऐंशी आधी कवीस आहे आता तुम्ही सर आधी बेरीज करायची दादा ते गडबड करू नका तुम्ही हाय ते उत्तर घालून टाकाल कधी सगळे गुणाकार भाकार सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही लेफ्ट टू राईटच सॉल्व्ह करायचं हे लक्षात घ्या बेरजा वजा बाकीला कुठलाही प्रिफरन्स सिक्वेन्स नाही आहे लेफ्ट टू राईटच right जायचं आपण याच्यामध्ये मग तुम्ही पहिल्यांदा काय करायचं शहाण्णव वजा शहाऐंशी जे असेल ते पहिलं करून घ्यायचं शहाण्णव वाजा शहाऐंशी केलं तर या ठिकाणी दहा येतोय आणि पलीकडचा कार्यकर्ता आपला प्लस वीस आणि दहा आणि वीस किती आला या ठिकाणी आपला आन्सर असेल पर्याय नंबर एक। एकदम निवांत स्मूथली उद्या काही विषय नाहीये सगळ्यांना येते व्हेरी गुड खूप छान <coughs> आवाज वगैरे ओके okay? दुशु ठीक आहे चलो डन नेक्स्ट वाला पुढचं सेम 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 टाईप सब सेम टाईप आहे भाई कोई टेन्शन है ठीक आहे फिरसे लिखो दहा अधिक दोन वजा पंधरा भागिले तीन गुणिले पाच ठीक आहे ऐसाय सेम आहे ओके डन मग आता नंबर सगळे काही रिप्लेस नाही करायचे फक्त चिन्ह रिप्लेस करायला सांगितले त्यांनी आपल्याला दहाचं दहा दोनचं दहा, दोन पंधराचं दोन, पंधरा तीनाचं तीन पाचचं पाच वेळ भरपूर आपल्याकडं दोन तास दिलाय त्यांनी तालाठी भरतीला खूप वेळ आपल्याकडे निवांत आपलं निवांत सॉल्व करायचं मिस्टेक नाही करायची फास्ट करायचं एमपीएससी वगैरे फास्ट करत बसा जर परीक्षेला दोन तास दिलेत ना आपल्याला तर पूर्ण व्यवस्थितपणे शांत डोक्याने करा कारण फास्ट करण्याच्या नादामध्ये आपल्याला काही एक तास तिथं झोपायचं नाहीये युटिलाइज करू आपण व्यवस्थितपणे पेपर द्या म्हणजे तुम्ही काय होतं एक जरी चिन्ह चुकलं नाही याच्यामध्ये विषय असं एक चिन्ह चुकलं तर सगळं चुकणार आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवून पेपर सोडवा तो आपल्याला काही घाई नाहीये दोन तास एकशे वीस मिनिट आहेत आपल्याकडं त्यामध्ये पंच्याहत्तर क्वेश्चन तर आपले मराठी इंग्रजी आणि जी के कर ते तुमच्या तासाभरात किंवा सव्वा तासात सुटतील सगळे उरलेला एक तास पाऊन तास तुम्हाला अख्खा गणितासाठी मिळतोय आरामात करा तुम्ही जास्त लोड घेऊ नका ठीक रिप्लेसमेंट बघूया काय म्हटलं गेलंय ते म्हणतात की प्लस आहे ना प्लस त्या प्लस ला म्हणतात प्लस म्हणजे भागिले ओके गुड व्हेरी गुड बरं मायनस म्हणजे काय म्हणतात ते लोक इथे शेवटला बघू मायनस म्हणजे ते म्हणतात गुणिले ठीक आहे त्याला गुणिले असं रिप्लेस करून टाकू आपण काय असेल ते ठीक आहे नेक्स्ट काय म्हणतात भाकार म्हणजे म्हणतात प्लस ठीक आहे आणि गुणाकार म्हणजे काय तर गुणाकार म्हणजे मायनस झालं पहिल्यांदा सेम मागासारखं सेम हे तिघ जण सलग आलेत तर आपला भागाकारला पहिला प्रिफरन्स आहे आपला ठीक आहे सो इथं दोन न्याला भाग दिला इथं आला बे एक बे बे पंचे दहा किती आला ते पाच पाच गुणिले पंधरा अधिक तीन वजा पाच पहिलं गुणाकाराची जोडी क्लिअर करून घ्या ठीक आहे इथं पंधरा पाचशे पंच्याहत्तर आलं अधिक तीन वजा पाच आता कधी पण लेफ्ट टू राईटच जायचं आपल्याला तर गुणाकार भाग संपलेले आहेत ठीक आहे पहिली जोडी ही असेल पंच्याहत्तर आणि तीन या ठिकाणी तर सेव्हन्टी एट अष्ट्याहत्तर असं आलं आणि मायनस आपण जर इथं पाच केलं तर येणार आन्सर आपलं एक्झॅक्ट पर्याय क्रमांक येस yes, तीन परफेक्ट व्हेरी गुड सेव्हन्टी थ्री गुड आले सगळ्यांचं प्लीज कमेंट येस yes, गुड फक्त आन्सर कमेंट करा बाकीचं काहीच टाइमपास नको आपल्याला आज ऑनल्या आन्सर्स ओके व्हेरी गुड बहुत बढिया बहुत बढिया ठीक आहे चलो नेक्स्ट 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 आता हे असं काहीतरी नवीन प्रकार काढलाय डीव्ही ला ठीक आहे हे बघा हे आधीच पण हे सगळं डीवी ची म्हाडाचे प्रश्न होते याने डीव्ही ला असं काहीतरी काय केलं नाव आहे सगळं तेच आहे ठीक आहे मी तुम्हाला लिहून दाखवतो आखा प्रश्न हो परत सव्वेचाळीस एस इथं चार इथं पी पी नंतर इथे नऊ त्यानंतर इथे आर दिलाय त्यानंतर दोन दिलाय मग क्यू दिलाय नंतर दिलाय एकोणतीस असंच आहे ना काहीतरी ठीक आहे नंबर सगळे कॉपी करून घ्या नंबर सगळे कॉपी करून घ्या एज इट इज चव्वेचाळीस चार नऊ दोन एकोणतीस लिहिले नंबर सगळे आता सगळे अक्षराला काय म्हटलं ते रिप्लेस करून टाका आता एस ला काय म्हणतात का ते लोक तर बघा एस म्हणजे म्हणताय ते एस म्हणजे भागिले ओके ठीक आहे ना तुम्ही म्हणाल तसं करू विषयच नाही पी म्हणजे काय तर पी म्हणजे ते म्हणतायत प्लस घ्या ठीक आहे इथं प्लस घ्या आर म्हणजे काय तर आर त्यांनी सांगितले आर म्हणजे गुणाकार टाका ओके ठीक आहे गुणाकार टाकू आपण सांग त्यांनी जिकडचं तिकडं जसं सांगितलं तसंच फॉलो करायचं वेगळं काय करू नका आणि हे काय पाठ करून जाऊ नका पेपरला परत चेंज करणार क्यू म्हणजे काय तर मायनस आहे ठीक आहे असंच आहे ना काहीतरी एकदम सिम्पल आहे ना ठीक आहे गुणाकार भाकारच्या दोन जोड्या दिसत आहेत ही पहिली जोडी सेकंड जोडी येतं आपल्याला सॉल्व्ह करायला करा सॉल्व्ह फुल कॉन्फिडन्स काय टेन्शन घेऊ नका चारने चार एक चार चार एक चार अकरा आला बरोबर आहे परफेक्ट आहे बरं त्याच्यानंतर प्लस इथे नऊ दुने किती आलं इथं अठरा आलं ठीक आहे मायनस एकोणतीस असंच आहे ना इथं चारने चव्वेचाळीसला भाग दिला अकरा आला नऊ दुनिये इथे अठरा आलं साईटला मायनस एकोणतीस आहे इतकंच आहे आता पहिली जोडी आपली बघायची कधी पण लेफ्ट टू राईटच जायचं शेवटला गुणाकार भाकार संपल्यावर ठीक आहे मग आता पहिली जोडी आपली अकरा आणि अठराची बेरीज जर केली तर एकोणतीस येते योगा एक ते। चांगला एकोणतीस मधून एकोणतीस मायनस केला अर्थात आपला आन्सर देणार झिरो झिरो पर्याय क्रमांक चार आहे एवढा स्पीड मेंटेन करा यापेक्षा थोडं स्लो गेला तरी काय अडचण नाहीये कारण पेपरला वेळ भरपूर आहे आप आपल्याला तुम्हाला पेपरला वेळ भरपूर असल्यामुळे काही टेन्शनच नाही घ्यायचंय ठीक आहे ते म्हणजे मी सांगून टाकतो तुम्हाला एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही लोक आपल्याला पेपर दोन तास असणार आहे ना तलाठी भरतीचा किंवा कुठल्या सरळसेवा भरतीच्या प्रत्येक पेपरला दोन तास दिलेत त्यांनी आपल्याला तर दोन तासामध्ये तुम्हाला फक्त शंभर प्रश्न करायचे आणि त्याच्यामध्ये शंभर प्रश्नामध्ये आपले प्रश्न फक्त पंचवीस आहेत मॅथ रिदिंगचे मॅथ रिडिंगचे पंचवीस आहेत फक्त तुम्ही बघा ना आपल्याला दोन तासामध्ये आप असं कंबाईंड वगैरे एमपीएससी एक सवय काय लागली आहे अरे एक तासाचा पेपर जर असेल तर आपण शंभर शंभर क्वेश्चन आपण अटेम्प्ट करतो किंवा ऐंशी सत्तर करतो ना अटेम्प्ट आज तुम्हाला दोन तासामध्ये शंभर प्रश्न करायचे खूप चांगला वेळ दिला त्यांनी आपल्याला वेळ मिळतो ज्यांनी ज्यांनी वनरक्षकची एक्झाम दिली त्यांना विचारा वेळ शिल्लक राहिला विद्यार्थ्यांचा शिल्लक राहिला वेळ ठीक आहे पण तलाठी भरती थोडीशी एक लेवल थोडी पुढे असेल प्रश्नांची थोडे टफ असतील प्रश्न असो परंतु आपल्याला वेळ आहे ना भरपूर निवांत करा टेन्शन घेऊ नका मी तर म्हणतोय पंचवीस प्रश्न येतात गणित बुद्धीमध्ये पन्नास मिनिटं करा काय विषय पण आधी नका करू आधी पहिलं जीएस करंट आपलं जीएस करंट आणि जी मराठी मा, आणि इंग्रजी हे सगळं संपून घ्या आणि शेवटी मॅथ रिजनिंग घ्या शेवटी म्हणजे फार पावणे दोन म्हणजे दीड पावणे दोन तास आला घेऊ नका एक तासामध्ये पहिलं एक सव्वा तासात उरकायचा प्रयत्न करा बाकी सेव्हन्टी फाय आणि उरलेल्या बाकीच्या वेळेत पंचवीस क्वेश्चन आपले करायचे ठीके चलो ओके डन चलो नेक्स्ट 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 ये वाला भी। रेडी ऑल सेट ठीक आहे आता सेम असंच काहीतरी दिलेलं आहे काही प्रश्न विचारलाय सॉल्व्ह डी टीचा प्रश्न आहे ओके ठीक आहे इथे दिलंय तुम्हाला लोकांना आठ अधिक दोन वजा सहा भागीले तीन गुणिले पाच याचं मूल्य आपल्याला काढायचंय आपल्याला चिन्ह सगळी रिप्लेस करावी लागतील लेट्स रिप्लेस ठीक आहे आठचं आठ दोनचं दोन सहाचं दोन, सहा तीनाचं तीन पाचं पाच ठीक आहे चिन्ह रिप्लेस करूया त्याने प्लस ला काय म्हटलंय बघू प्लस म्हणजे तो म्हणतोय भागकार आहे ठीक आहे प्लस म्हणजे भागिले मायनस म्हणजे काय म्हटलंय मायनस म्हणजे बघून घ्या मायस म्हणजे काय तर मायनस म्हणजे गुणिले ठीक आहे असं बघायचं सरळ सरळ ठीक आहे इथं गुणिले येणार आहे त्याच्यानंतर भागिले म्हणजे काय तर भागिले म्हणजे ते म्हणतात भागिले म्हणजे प्लस ओके गुड गुणाकार म्हणजे काय तर गुणाकार म्हणजे त्यांनी म्हटले मायनस ठीक आहे बस परत तेच हे दोघ जण सलग आले ओके ठीक आहे यांचं आता काय इथे सॉल्व्ह करू आपण नॉर्मल गोष्ट एकदम करायचं इथं काय होईल बघा आता बे, बे बे चौकाट इथं चार आला ठीक आहे च चार, चार गुणिले इथं सहा साई चौक चोवीस ते डायरेक्टही करू शकता लिहायचं ते लिहू शकता काही विषय नाही इतकं ओके ना स्पीड ठीक आहे मग आता साई चौक किती आला चोवीस आला ठीक आहे अधिक तीन वजा पाच झालं आता हे असंच तोंडी करून टाकलं तरी चालतंय बाकी सर्वसामान्य जनतेसाठी मी स्टेप दाखवतो चोवीस आणि तीन या ठिकाणी किती आला इथं सत्तावीस सत्तावीस मधून पाच गेलं या ठिकाणी इथं आला बावीस बावीस पर्याय नंबर एक हे सगळ्यांचं करेक्ट आहे व्हेरी गुड शाबाश बहुत बढिया चलो, चलो नेक्स्ट नेक्स्ट वाला क्वेश्चन ठीक आहे ये वाला करेंगे आराम के साथ एकदम ठीक आहे चला सुरू रेडी काय दिलं इथं पंचवीस गुणिले बावन्न अधिक तेरा वजा चार भागिले चोवीस हेच ना ठीक आहे एकदम सुपरफास्ट करा चला तीस सेकंदामध्ये करून दाखवा फक्त मिस्टेक ना करू आणि परीक्षेमध्ये वेळ एक मिनिट लावला तरी काय प्रॉब्लेम नाही वेळ भरपूर आहे आपल्याकडे ठीक आहे चलो पंचवीस च पंचवीस बावनचं बावन्न तेराचं तेरा एज एटी चाराचं चार चोवीस चोवीस असंच आहे ना कोणाला काय रिप्लेस केले बघा ओके गोळा मारून टाका संपला विषय संपला आला आन्सर किती येतं बघा आलं बघा कमेंट व्हेरी गुड बहुत बढिया गुणाकार म्हणजे काय गुणाकार म्हणजे मायनस ठीक आहे प्लस प्लस म्हणजे काय त्याने प्लस म्हणजे म्हटलं इथं पहिल्यांदा ठीक आहे मायनस म्हणजे काय तर मायनसला ते म्हणतात गुणाकार मायनस म्हणजे गुणिले घ्यायचंय ठीक आहे त्यानंतर इथे भागिले म्हणजे काय तर भागिले म्हणजे म्हणतात ते प्लस सांगितलं तसंच करायचं वेगळे कुठे करू नका गुणाकार भाकार सलग दिसतो इथं आहे करेक्ट आहे सांगा बरं पटकिन इथं तेरा एक तेरा तेरशोक बावन पाडेपाठ करून ठेवा झालं संपलं ठीक आहे इथं काय राहिलं बघा पंचवीस आहे वजा इथं चार राहतोय चार फक्त राहिला गुनिले इथं परत एक चार राहतोय ठीक आहे आणि मग आधी क चोवीस ना काही इथं तेराण्याला भाग दिला बावन चार चार चोक सोळा पण लिहू शकतो पण मी स्टेप मांडली इतकंच विषय केला अजून काही नाही ठीक आहे बस हे आधी सॉल्व करावच लागेल पंचवीस पंचवीस चार चोक सोळा आला अधिक क चोवीस आला ठीक आहे आता काही लोक गडबड अशी करतात की हे चोवीस आणि ची बेरीज चाळीस करतात आणि मायनस वगैरे करतात नशिबाने ऑप्शन ना दिला तसं होणार नाही ते तुम्ही इथं प्लस बघता इथं मायनस यांची होईल बघील मी तुम्हाला काय सांगितलं लेफ्ट टू राईट ना तुम्ही बाकीचं कशाला शोध लावताय गुणाकार सगळे संपलेत प्रश्नातले तर तुम्ही लेफ्ट टू तु राईटच जायचे लेफ्ट टू राईटमध्ये पहिली ही जोडी बनवायची पंचवीस मधून सोळा गेले किती आले ते पाचन चार नौ। चोविस। ते नऊ नऊ शिल्लक करता इथं आधी क चोवीस चोवीस आणि नऊ आलं तेहतीस थर्टी थ्री ओके आर आहे सबको बहुत बढिया चलो नेक्स्ट 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 पुढचा प्रश्न हे थांबा हे एकदम असं लेखदी करून टाकले फुल घाबरवले कार्यकर्ते सगळे टेन्शन मध्ये ठीक आहे हे बघा एवढा लेखदी करून टाकलाय क्वेश्चन थोडा वेळ घेईल आपल्याला वेळ भरपूर आहे एक मिनिटं पूर्ण युटिलाइज करा दीड मिनिटं वापरले तरी चालतील वेळ भरपूर आहे दोन तासाचा पेपर आहे ना आता मला पण काही एकदम शॉर्ट ट्रिक्स वगैरे हो सांगण्याची काही गरज नाहीये पण सांगत जाणारं टेन्शन घेऊ नका पण बॉडमासला शॉर्ट ट्रिक्स नाही त्याला मेथड आहे त्याला एक प्रकारची एक पद्धत आहे चिन्ह टाकूनच रिप्लेस करूनच सॉल्व्ह करायचे बाकी सॉल्व्ह करायला कोणाचं कॅल्क्युलेशन किती फास्ट आहे त्याच्यावरती लवकर सुटणार इतकाच विषय ओके चलो आता हा प्रश्न इतका भला मोठा दिसतोय टेन्शन मध्ये येऊ नका अजिबात तुम्ही लोक डीएमएर लाच एकदम लेटेस्ट पेपर आहे ने घेतलेला ठीक आहे तर बघू आता काय दिलंय ते इथं पंधरा पर्सेंटेजचं काय माहीत नाही एक इथे एकशे एकवीस आहे ऍट द रेट च काय माहित नाही तुम्ही माझ्यासोबत लिहायला गे अकरा अँडचा काय अर्थ आहे ते पण आपल्याला माहित आहे नंतर बघू इथे ब्रॅकेट टाकल्या ब्रॅकेट असंच ठेवायचं ब्रॅकेटला ब्रॅकेटच ठेवायचं ब्रॅकेट नाही काढायचं तू ना ठीक आहे बहात्तर बारा बरं या ठिकाणी इथं बघा आता पंचावन्न परत पाच आलंय पर्सेंटेज सोडून द्या इथं ब्रॅकेट आलं चाळीस इथं आठ आलं माझ्यासोबत पटापट पटापट ठीक पट, आहे सगळी चिन्ह आपण करूया रिप्लेस ठीक आहे इथं पर्सेंटेज पर्सेंटेजच्या बदली पर्सेंटेज म्हणजे बाकी बहुत बढिया करा बाकी झालं संपला विषय ठीक आहे ॲट द रेट ॲट द रेटचा मतलब काय ॲट द रेट ॲट द रेट म्हणजे आहे इथं एकदम कट टू कट चाललंय त्यानंतर अँड म्हटलंय अँडचं मिनिंग काय तर अँड म्हणजे काय तर बेरीज अरे वा बहुत बडी अच्छी बात आहे नेक्स्ट ऍट द रेट म्हणजे काय तर ऍट द रेट म्हणजे भा परत आहे हॅशटॅग हॅशटॅग म्हणजे काय तर हॅशटॅग म्हणजे गुणाकार ठीक आहे इथं गुणाकार करायचं आपल्याला ठीक आहे नेक्स्ट ऍट द रेट आलं बस एवढंच लिंक दे अजून काही नाही ऍट द रेट म्हणजे भा आपल्याकडं दहा सेकंदात करायचं टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे पर्सेंटेज पर्सेंटेजच मिनिंग या ठिकाणी आहे परत एकदा मायनस येते ठीक आहे आणि मग परत या ठिकाणी आहे आहे अर्थ बघायचा बेरीज ओके डन बहुत बढिया आणि हे एकदा केल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत एवढा सराव करून घेतलाय मागचे आपण एक पाच सहा सात आठ प्रश्न जे केले पटपट पटपट पट, पट ते करून टाकायचं पण इथे ब्रॅकेट्स आलेत पहिला मान ब्रॅकेट्सला असू द्या कधी पण ठीक आहे लक्षात राहू द्या ठीक आहे चलो लेंगे गे बिस्को आपण बरं इथं आपण तुम्ही असं पण करू शकता ते ब्रॅकेट अशी छोटे छोटेच सगळे तर छोटे छोटे ब्रॅकेट म्हणजे बघा इथं अंडरलाईन 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 करा इव्हन त्याच वेळेला ह्या ब्रॅकेटचा आणि ह्या भागाकारचा काही संबंध नाहीये त्यामुळे तो सेपरेट आहे तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता पण गुणाकार भागाकार असेल तर बेरीज वाजा बघित नाही सॉल्व्ह करू शकतो तुम्ही असं करू नका गडबड होते कधी कधी चिटकून आला तर ब्रॅकेटला ते ठीक आहे असो पंधराचं पंधरा ठीक आहे एकदम सुसाट निघू आपण Uh, इथे मायनसच येणार आहे कारण दोघांमध्ये मायनस एकटाच आहे ठीक आहे अकरा आणि एकशे एकवीस भाग जातो बघा अकराचा वर्ग आहे ना तो करेक्ट मग इथं अकरा एक अकरा एक राहिला परत अकरा एक अकरा याचा अकरा आन्सर आला का बरोबर आहे मध्ये प्लसचं प्लस, प्लस। पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय बाराच्या पाड्यामध्ये बहात्तर बारा बहात्तर बार सहा आला राईट आहे परफेक्ट आहे ठीक आहे नंतर मध्ये गुणीला दिसतो इथं पंचावन्नला पाच ने भाग दिला पाच एक पाच पाच एक पाच ओके डन परफेक्ट ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मायनसचं मायनस इथं पुढे चाळीस आणि आठ यांची बेरीज करायची मायनस प्लस वजाबाकी दिसते पहिला मान गुणालाच पाहिजे तर ते सुटल्याशिवाय पुढे जाऊ नका पुढे काही सॉल्व करू नका हे सॉल्व करून घ्या इथं हे वजाबाकी करता येत असेल तरी तुम्ही सध्या तरी प्रोटोकॉल फॉलो करा प्लीज अकरा आणि सहाचा गुणाकार केला अकरा सख सहासष्ट प्लस मध्ये येईल ते मायनस अठ्ठेचाळीस ओके बस जास्त लोड न घेता इथं तुम्हाला लोकांना सगळ्या संख्यांमध्ये कुठे गुन्हा कारण आहे कुठे नाही नॉर्मल बेरजा वजा भा काय दिसत आहेत तर जोड्या बनवा काय विषय नाहीये ठीक आहे सो इथून पंधरा वजा अकराची एक जोडी बनेल करेक्ट आणि सेकंड जोडी बनेल इथं अधिक सहासष्ट वजा ची नॉर्मल जोड्या बनवायच्या ठीक आहे झालं संपला विषय पंधरा वजा अकरा केलं की या ठिकाणी चार आला ठीक आहे आणि त्याच्यानंतर सहासष्ट आणि अठ्ठेचाळीसचा जो जा फरक मी काढला एकदम आरामात तुम्हाला समजा ते असं येत नसेल तर उष्ण घेऊन करा काही डोक्याला इतकं टाक करून घेऊ नका ठीक आहे याची वजाबाकी अठरा वगैरे येईल किंवा आपण उष्ण घेऊन करू सहातून आठ जात नाही इथून उष्ण घेतलं सोळा सोळातून आठ गेली तर आठ आलं ठीक आहे एक उष्ण गेलो तर राहिले पाच पाच मधून चार गेले एक असं करू शकता परीक्षेत जस्ट टेन्शन असेल तर जास्त ठीक आहे तर या दोघांमध्ये मोठी संख्या सहासठ प्लस इथे येणार आहे अठरा आणि चार बावीस 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 पर्याय क्रमांक एक आलाय का सगळ्यांचं गुड प्रश्न लेंगे असेल तर थोडस जास्त गडबड करू नका आपल्याला असं काही परीक्षेत काय टाइमर मध्ये जो पहिला सोडवेल त्याला पहिला नंबर देणार असं नाही ना बोलले ते लोक आपल्याला दोन, दोन तास आहेत दोन तास पूर्ण वापरा ठीक आहे दोन तासा पेपर आहे ना फुल युटिलाइज करा तुम्ही उगाच काहीतरी एक तासा भरायची तुम्हाला सवय लागली एमपीएससी मुळे एक तासामध्ये उलट चांगली सवय ती पण इथं तुम्हाला त्या सवयीचा अजून एक बेनिफिट पण असा आहे तुमचं बाकीचं लवकर सॉल्व्ह करून होईल आणि गणिताला अजून एक्स्ट्रा वेळ मिळेल आपलं आतापर्यंत एमपीएससीच्या पेपरमध्ये कंबाईंड वगैरे मध्ये आपली तक्रार एकच काय सर गणिताला वेळच नाही मिळाला सगळं येत होतं आम्हाला घरी आलं कळलं पण तिथं नाही कळलं मग आता तसं नका बोलू आता तिथं बसल्यावर तुम्हाला वेळ आहे ना एक्स्ट्रा मग एक तासभर एक्स्ट्रा मिळतोय तुम्हाला आधीपेक्षा मग एक तासभर एक्स्ट्रा मिळालाय तर सगळं गणित अटेम्प्ट करायला जा तुम्हाला बऱ्यापैकी मी सगळे प्रकार करून देतोय यातले या सेम प्रकाराची गणिते तिथे येणार म्हणजे येणार आहेत तुम्ही फक्त इतरही अभ्यास करा प्रॅक्टिसही करा मराठी इंग्लिश वगैरे व्यवस्थित अभ्यास करून घ्या ठीक आहे चलो नेक्स्ट असं हे बघा लिंगी करतात अजून काय नाही असं टाइमपास उग लेंगी करून ठेवायचे प्रश्न बिष्ण काय यात काय लय मोठा काय असं काय लय डिफिकल्ट प्रश्न असा पण काय भाग नाही चिल्लर लेवलचा प्रश्न आहे फक्त नावामध्ये नंबर त्याचे जे काय चिन्ह दिले ते रिप्लेस करायचे ठीक आहे आता बघा मी इथे याच्या पुढेच करून दाखवल की याच्या आतमध्ये रिप्लेस केले तरी चालतंय काही विषय नाहीये ठीक आहे पण याचा आन्सर त्याने असं म्हटलं की याला प्रत्येकाला काहीतरी रिप्लेसमेंट करायचं आणि याचा आन्सर तेवीस यायला पाहिजे याचं एकवीस यायला पाहिजे याचा सात यायला पाहिजे जिथं जिथं राईट येईल ते लोक तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारणार आणि दोन का एक आणि तीन का दोन आणि तीन का तिन्ही बरोबर किंवा तिन्ही चुकीचे काही असेल तिथं तर आता आपल्याला ते रिप्लेस करणं बंधनकारक आहे याला शॉर्टकट म्हणण्यापेक्षा हे रिप्लेस करून सॉल्व्ह केल्याशिवाय आन्सर येणं शक्य नाही नाही अजिबात नाही ठीक आहे तर बघू आपण आता काय ते पहिलावाला ऑप्शन मी घेतो इथं ठीक आहे पहिला ऑप्शन नुसार ठीक आहे मी आता हे नाव लिहित बसत नाही तुमचा पण वेळ वाचवायचा आपल्याला त्यात आपण फक्त काय करू त्या नावाच्या बदली काय तेवढं बघू ना आपण आतमध्ये आहे ना तेवढंच बघायचं फक्त बघा मी काय लिहिलं इथं सोळा आहे ठीक आहे एसच्या बदली ते बघून नंतर इथं दोन लिहिलं आहे इथं पाच लिहिलंय त्या पाच नंतर इथं तीन आहे आन्सर यायला पाहिजे किती तेवीस असंच म्हणताय ना ते लोक बघू आता काय म्हणायचं त्यांना एस आहे ना एस त्या एसचं मिनिंग काय ते बघणार मी एस म्हणजे आहे भाकार ओके व्हेरी गुड एस म्हणजे लिहून टाकू आपण शाबाश नंतर आर म्हणजे काय तर आर म्हणजे ते म्हणतात इथं प्लस पाहिजे ठीक आहे तुम्ही म्हणता तसं करू आम्ही ठीक आहे पुढे क्यू म्हणजे काय तर क्यू म्हणजे गुणाकार पाहिजे क्यू म्हणजे काय तर गुणाकार पाहिजे याचा आन्सर जर तेवीस आलं तर ओके डन नाही आलं तर रॉंग असेल एवढं काय त्यामध्ये टेन्शन काय घ्यायचं त्यात ठीक आहे एक जोडी इथं सेकंड जोडी इथं सोळाला जर दोन ने भाग दिला तर बे आठ सोळा आलं अधिक इथं पाच त्रिक किती आला पंधरा आणि मग तुम्ही स्वतःला विचारा पंधरा आणि आठची का तर हो येते हे बरोबर आहे हे बरोबर आहे हे बरोबर आहे झालं करायचंय बरोबर नेक्स्ट आता सेकंड नंबर सेकंड नंबरला काय म्हंटलेत बघू आपण सेकंड नंबरला त्याने इथं सहा दिलय सहा नंतर त्याने इथं तीन दिले सेकंड नंबर ठीक आहे परत पाच दिले पाचच्या नंतर त्याने इथं दोन दिले आन्सर म्हणतोय एकवीस यायला पाहिजे बरोबर एकवीस यायला पाहिजे म्हणतोय ठीक आहे बघू येतं काय त्यांच्या मन्नानुसार क्यू? क्यू क्यू का मतलब आहे गुणिले क्यू म्हणजे शाबास ठीक ठीके आर आर म्हणजे काय तर आर म्हणजे प्लस ठीक आहे त्यानंतर इथं पी पी म्हणजे काय तर पी म्हणजे मायनस असच ना ठीक आहे ओके डन आहे बरं आता इथं साहित्यिक इथं आला अठरा अधिक पाच वजा दोन आपण करू शकतो नाही केलं तरी ठीक आहे आता काय मोठा विषय इतका करून टाकाय बघा अठरा आणि पाच किती आला इथं तेवीस तेवीस मधून दोन गेलं एकवीस परत रिपीट अठरा आणि पाच किती आला इथं तेवीस आला तेवीस मधून दोन गेला एकवीस आला हे बरोबर दिलंय हे बरोबर दिलंय सेकंड बरोबर आहे क्लिअर आहे आता तिसरं एक चेक करायचं आपल्याला तिसरं आणि लास्ट थोडं लेखदी केलंय ते करावंच लागेल त्याला ऑप्शन नाही दुसरा आणि आपण म्हणत असाल हो सर आम्ही काय केलं त्याच्यावरती गिरवलं केलं मला सांगा ऑनलाईन एक्झाम आहे तुम्ही काय स्क्रीनवरती गिरवणार का तिथं स्क्रीन चालू आहे इथं आता आम्हाला गिरवता येत ह्या व्हाईट बोर्ड आहे त्या म्हणजे जो काय डिजिटल बोर्ड आहे त्या व्हाईट बोर्ड ते आम्हाला गिरवता येतं तुम्हाला कसं गिरवता येणार तिथं ठीक आहे ते काय स्क्रीन नसणार आहे तिथं टच स्क्रीन असल्यामुळे तुम्हाला गिरवता येणार नाही तुम्हाला हे असं लिहिणं तिथं हे लिहिणं ठीक आहे हे असं सॉल्व्ह करायचं तुम्हाला तिथे एक ब्लँक पेज देणार दोन किंवा एक दोन तीन जेवढे पाहिजे तेवढे ब्लँक पेज तुम्हाला मिळतील त्या ब्लँक पेज वरती हे असं लिहून सॉल्व्ह करायचंय हा हे नका लिहू रिपीट त्याच्या बदली चिन्ह टाकून द्या ठीक आहे त्याच्यावर तुम्हाला गिरवता येणार नाही परीक्षेमध्ये लक्षात असू द्या पहिलं नंतर ते स्क्रीनवरती स्क्रॅच पाडाल स्क्रीन बिन फोडाल तिकडचे तिथे हाकलून तुम्हाला तिथून ठीक आहे तसं काय करू नका चलो नंबर थ्री नंबर थ्री मध्ये तीन परत तीन आलेलं आहे ठीक आहे मग तिथे पाच आलाय पाचच्या नंतर इथे एक आलंय आणि आन्सर म्हणतायत कि सात याला पाहिजे बरोबर आहे ओके रिप्लेसमेंट आता काय बघा ना एस म्हणजे काय तर एस म्हणजे त्याने म्हटलंय भाकार आकार इथे भा पाहिजे ओके गुड आर आर म्हणजे काय म्हणतात आर म्हणजे प्लस पाहिजे ठीक आहे आणि लास्टला परत एकदा पी पी म्हणजे काय तर मायनस पाहिजे असच आहे ना निवांत एकदम ओके चलो हो ग तीनला तीन ने भाग दिला तीन एक तीन एक आलं अधिक पाच वजा एक बरोबर सात येणं शक्य नाही कारण इथं सरळ दिसतंय इथं इथे पाच आणि एक सहा सातून एक गेला इथं परत पाच येणार आहे किंवा असंही कळतं माणसाला की अरे सर एक एक कॅन्सल झाला एक, एक एक कॅन्सल झाला इथं पाच आलं इथं काय आला पाच आला या साईडला सात आलाय ते म्हणतात इक्वल आहे का आम्ही म्हणतो ना इक्वल नॉट इक्वल आहे करेक्ट ना हे इक्वल नाहीये जर इक्वल नाहीये तर अर्थात हे रॉंग झालं तिसरं वाला रॉंग झालं आन्सर असेल आपलं फक्त एक आणि दोन करेक्ट सो so, पर्याय क्रमांक पहिला चलो ठीक आहे हो नेक्स्ट पुढचा प्रश्न आता चिन्हांची आदला बदल हा एक प्रकार असेल तर यात तुम्हाला आदला बदल काय करायचं लक्षात घ्या एकाचं चिन्ह दुसरीकडनं दुसरं चिन्ह अलीकडं असं तुम्हाला फक्त चिन्ह स्विच करायचे उदाहरणार्थ प्रश्न समजून घ्या त्याने सांगितले दिलेल्या दोन चिन्हांची आदला बदल केली तर दिलेल्या समीकरणांचे मूल्य किती असेल आदला बदल करायची रिप्लेसमेंट करायची चिन्हांची कशाची रिप्लेसमेंट करायची चिन्हांची आपल्याला तर इथं चिन्ह तुम्हाला आता जे चार वापरलेत मायनस दिलाय गुणाकार प्लस दिलाय त्याने स्वतःच तुम्हाला सांगतोय की मायनस आणि भाकार यांना रिप्लेस करा याचा अर्थ काय माहितीये का मायनस भाकार रिप्लेस करा म्हणजे मायनसच्या बदली भाकार टाका भाकर बदली मायनस टाका ठीक आहे म्हणजे जिथं मायनस दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला आहे आणि जिथं भाकार असेल तिकडे तुम्हाला मायनस लिहायचं इतकंच करायचंय ठीक आहे आता बघा मी प्रश्न लिहून परत डबल दाखवतो लिहायची त्याची गरज नाही मी जस्ट तुमच्यासाठी दाखवतो साथ लिहून तो पूर्ण प्रश्न ठीक आहे प्लस वीस भागीले साठ ओके ह्याला तर सॉल्व्ह करू पण नका तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर पहिलंच इथं टायटा भागिले साठ अपूर्णांकात जाईल या वीस भागीले साठ म्हणजे वीसशे साठ ते तर सॉल्व्ह नाही करायचे चिन्ह रिप्लेस करून सॉल्व करायचे चिन्ह कोणती रिप्लेस करायची त्याने सांगितली तीच त्याने म्हटलंय मायनस आणि भाकार रिप्लेस करा तर तुम्ही काय करणार हा जो मायनस आहे ना मायनस त्याच्या बदली तुम्ही इथं लिहिणार आणि जिथं भाकार आहे त्याच्या बदली लिहायचा इथं मायनस कृपया स्टार्ट करा मी जसं केलं तसं सेम मायनसच्या बदली भाकर, भाकर बदली मायनस आणि बाकीचं कोणाचं गुणाकार प्लसचं चेंज करायचंय का तर नाही करायचंय कारण ते बोललेच नाही करा म्हणून त्यांनी जेवढं बोललं तेवढंच करायचं वेगळं कुठे करू नका ठीक आहे एकशे चव्वेचाळीस जागेवरच ठीक आहे बारा जागेवर गुणिले सहा ॲज इट इज प्लसचं प्लस च वीस आणि च साठ ओके एकदम स्मूथली काय टेन्शन घ्यायचंच नाही आपल्याला डोक्यात लावायचं नाही वाढीव काहीच ठीक आहे आलं इथपर्यंत सगळं ओके डन चलो इसको सॉल्व्ह करेंगे डन इतना हो ग चलो आता इथं बघा बाराने फोर जाणार आहे कारण तुम्हाला बाराचा पाडा येतो ठीक आहे बाराचा वर्ग पण एकशे चव्वेचाळीस आहे तर भाग जाणार कसा बघा बारा एक बारा इथं बारा एक बारा दोन राहिले चोवीस बारा दोन्ही चोवीस कारण त्याचा तो वर्ग आहे ठीक आहे मग इथेला बारा एक बारा गुणिले सहा अधिक वीस वजा साठ एकदम सिंपल सिम्पल मध्ये आपण गुणाकार आधी केलाच पाहिजे आपण ठीक आहे बरोबर आहे इथेला बारसक इथं बहात्तर बहात्तर अधिक वीस वजा साठ नियमानुसार गेलं पाहिजे जे, जे स्टार्टिंगला आले प्लस मायनस हे लेफ्ट टू राईट सिक्वेन्स जायचं आपल्याला इथं आपण पहिली जोडी बनवायची बहात्तर आणि वीस ची बहात्तर आणि साठ गेलं या ठिकाणी आलं बत्तीस एकदम सिम्पल वे मध्ये बत्तीस थर्टी टू ऑप्शन नंबर चार ठीक आहे थोडं पाणी पिऊन घेतो नॉनस्टॉप चालू आहे मागा चलो ठीक आहे. भाजी संपेल ना आपलं? संपवायचे आज आपल्याला काय झालं तरी. आज टार्गेट संपलच पाहिजे आपलं, मॅच संपवायची, जिंकायची मॅच आपल्याला. चलो झालं बेटा. ओके. चलो नेक्स्ट. आता बघा ते एवढं भारी दिलं की त्यांनी नंबर पण रिप्लेस करा म्हणतात आणि चिन्ह पण रिप्लेस करा म्हणतात. ठीक आहे. एकदमच भारी कार्य करते. दिलेल्या दोन चिन्हांची आणि दोन अंकांची आदला बदल केल्यास दिलेल्या समीकरणाचे मूल्य किती असेल ते सांगा असं म्हणतायत तर त्यांनी सांगितले तीन आणि आठ ला बदला एकमेकांमध्ये आणि प्लस आणि मायनसला बदला मग मा त्यांनी बोलले तेच करायचं ठीक आहे तीनच्या बदली आठ आला पाहिजे आठच्या बदली तीन आला पाहिजे ठीक आहे प्लसच्या बदली मायनस मायनसच्या बदली प्लस क्लिअर आहे चलो देखते फिर अभी कैसे मी पहिला प्रश्न कॉपी करून घेतो नऊ अधिक तीन गुणिले चार भागिले दोन वजा आठ गुणिले चार भागीले दोन ओके ठीक आहे चला रिप्लेस करू आपण काय म्हटलंय तेवढं बघून घ्या पहिला त्याने म्हटलंय तीनच्या बदली आठ घ्या आठच्या बदली तीन घ्या ठीके तीन सापडला इथं इथं आठ लायचा आणि आठच्या बदली तीन लिहायचा एक प्रोसिजर फॉलो करा असं मी करतो ज्याला काहीच येत नाही तरी माझ्या सोबत लिहायला घ्या टेन्शन घेऊ नका ठीक आहे नेक्स्ट पुढे म्हटलंय प्लस आणि मायनसला रिप्लेस करा ठीक आहे प्लस कुठे दिसतो इथं प्लसच्या बदली मायनस आला पाहिजे आणि मायनस दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना टाकायचंय प्लस असं त्यांनी सांगितलं प्लस ला रिप्लेस करा ठीक आहे केलं रिप्लेसमेंट केल्यानंतर बाकी कोणाबद्दल काहीच बोलले नाहीत ते लोक सगळं ॲज इट इज आहे तसं ठीक आहे नऊ बरोबर गुणिले इथे चार भागिले दोन गुणिले चार तर भागिले दोन बरोबर आहे तुम्ही स्वतः आता बघू शकता परत मी दोन तीन ठिकाणी फक्त काय केले चेंजेस केलेत चार ठिकाणी चेंज होतील म्हणजे ते एक तीनच्या बदली आठ आला आठच्या बदली तीन आला प्लसच्या बदली मायनस आला मायनसच्या बदली प्लस आला हे ना एवढंच आहे ना हे सांगितलं त्याने झालं आता जे समीकरण बनलंय ते सॉल्व्ह करायचंय ठीक आहे चलो ये भी कर लेंगे आपण अभी टेन्शन दिले नाही का कुछ भी ठीक आहे हे काही दोघे जण सलग आले करते हा बघू द्या सलग काही विषय नाहीये यांचं पहिले अंडरलाईन करून घ्या इथे अंडरलाईन करून घ्या जसं मी शिकवलंय त्याच्यानुसार तुम्ही लोक जा गुणाकार भाकार सलग आल्यास तुम्ही ज्या आधी आलं ते आधी करू शकता पण इथे काही ठिकाणी त्यांनी ट्रॅप करून ठेवलंय तुम्हाला त्यापेक्षा एक बेटर वे आधी केलं तर तो नियमच आहे आपला नोटबुक नो, मध्ये दिलाय पुस्तकात दिलाय मी सगळीकडे दिलेलं आहे तरी जे आधी आलं ते आधी करणं तर हरकत नाहीये केलं तरी तेच येणार आन्सर फक्त एकच की भाकारला प्रिफरन्स ठेवा कधी पण आयुष्यामध्ये ठीक आहे तर भाकारचा प्रिफरन्स ठेवतोय मी इथं बे एक बे बे दोन्ही चार करेक्ट आहे ठीक आहे मग आता बघू आपलं काय आलं नेमकं तिथं नऊचं च नऊ वजा तर इथं तुम्हाला लोकांना बे दुने चार केला दिसतं इथं सर इथं आठ दुने सोळा आलंय इथं सोळा येऊन द्या झालं परफेक्ट आहे परफेक्ट आहे हो घ्या किंवा तुम्ही असं तरी केलं असतं सर चार आठ इथं बत्तीस बत्तीस ला दोन ने भागला सोळा पण स्टील नियमानुसार जाऊ उगच कस होतं एका दुसऱ्या ठिकाणी तुम्ही अडकायला नको काहीतरी वेगळं शिकवायला होईल तसं नको एकच फॉलो करू काहीतरी ठीक आहे सो इथं बे दुने चार आठ दुने इथं सोळा आला ओके डन मध्ये इथं परत चार त्रिक बारा प्लस मध्ये येते आणि भागिले पलीकडं पलीकडं हे पण करता येते ना आपल्याला कि नाही यांची पण जोडी करता येते तसं करू मग तसंच करू ओके ठीक आहे मग तुम्हाला असं इथं वेगळं तिथं वेगळं असो कसं मग ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं कसं दाजी म्हणतील तसं इथं भाकार दिलाय ओके पहिलं कर करू असे आन्सर तेच आहे विषय तसा नाही काय बे एक का बे बे दुने चार काय करू तीन दुने तीन दुने सहा ओके डन संपलं 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 बघा इथं दोनने भाग दिला बे दुने चार आला इथं तीन दुने इथं फायनली सहा आलं आता काय नाही एकदम बेसिक गोष्टी आपल्यासाठी जे आधी आलं ते अधिकारा बाकी कुठ्याने करू नका सोळासा बावीस करताना आन्सर सापडत नाही ऑप्शन मध्ये तसं होत नाही ते जे आता सगळं गुणाकार भाग सुटलेलं आहे त्यामुळे तुम्हाला लेफ्ट टू तु राईटच जाण आहे क्लिअर आहे का लेफ्ट टू राईट जाणं म्हणजे काय त्या ठिकाणी पहिल्यांदा सोळा आणि नऊ यांची वजाबाकी मी करेल सोळा मधून नऊ गेलं इथं आलं सात चिन्ह असेल मोठ्या संख्येचं मायनस बरोबर आहे आणि मायनस सात अधिकच सहा ठीक आहे चिन्हांची तुम्हाला लोकांना ती नियमाची बरोबर ती मांडणी वगैरे आली पाहिजे चिन्ह वेगळी असतील तर वजाबाकी करतात ओके सात मधून सहा गेलं एक येणार परंतु उत्तराला चिन्ह हे मोठ्या संख्येचं येणार मायनस येणार मायनस एक ओके बहुत बढिया सगळ्यांचा आन्सर मायनस एक वगैरे येते खूप भारी बहुत अच्छे फक्त प्लस वन नका करू मायनस येणार कारण काय मोठ्या संख्येचं उत्तर ना शिकवलं आपण सगळ्या लेक्चर मध्ये आपल्या चलो नेक्स्ट हा अभी ना तुमको अभी ढूंढना पडेगा बरोबर चलो देखते अभी खालील प्रश्नामध्ये आता असं नाही म्हटलं यांच्या अदलाबदल बदल करा आता असं म्हटलंय की ऑप्शन मधून एक कुठला तरी ऑप्शन असा निवडा की जे आदला बदल केलं आन्सर येईल हा प्रश्न थोडा लेंगदी असतो थो, टाइम कन्झ्युमिंग असतो थो, थोडं नोट करून ठेवा हो काही गोष्टी कारण याला वेळ लागणार थोडासा वेळ जास्त नाही थोडासा वेळ लागेल एक्स्ट्रा ठीक आहे खालील प्रश्नामध्ये दोन चिन्हांची आदला बदल करून आदला बदल करून समीकरण दुरुस्त करा समीकरण हे दुरुस्त नाहीये समीकरण हे चुकीचं आहे समीकरणामध्ये आन्सर जर काढायला गेला तर भलतच निघाल आन्सर बघायचंय तुम्हाला इथं दिलंय पाच गुणिला अकरा तर वजा थाउजंड दिलाय हजार अधिक वीस भागिले वीस ऑनलाईन वाले तुम्हाला समीकरण लिहावं लागेल बरं म्हणा आम्ही त्याच्यावर गिरवलं स्क्रीनवर गिरवता येणार नाही मागाशीच बोललोय तुम्हाला तिथं ठीक आहे तुम्हाला समीकरण लिहिणं येतात त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट बघणं काय करता येईल ते ठीक थी? आहे समजा आता आपण इथं मस्तपैकी ना काय केलं इथं आपण सगळं लिहून घेतलं आन्सर पंचवीस आलं पाहिजे याचा आन्सर पंचवीस येत नाही म्हणजे इक्वल टू किती यायला पाहिजे पंचवीस यायला पाहिजे आन्सर येत नाही पंचवीस कारण तुम्ही नॉर्मल बघा अरे नुसतं अकरा पाचशे पंचावन्न केलं वजा हजार मधून किती काही मायनस करा प्लस करा वर पंचवीस येणार नाही ना शक्यच नाहीये तर तुम्हाला इथं गडबड होणार आहे तर आता आपल्याला करायचं काय हे चुकीच्या समीकरणाला दुरुस्त करायचंय समीकरण दुरुस्त करायचंय हे दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन मध्ये जायचंय ऑप्शन मध्ये मी पहिला ऑप्शन तुम्हाला विचारतोय दहा आकार आणि मायनस मध्ये रिप्लेसमेंट केली म्हणजे याचा अर्थ इथं मी मायनस टाकलं आणि मायनसच्या बदली इथं भागाकार टाकलं तर आपलं गणित अजून फसेल का फसेल माहितीये का अकराला हजारने भाग दिला ते शून्य पॉईंटमध्ये जाईल ते सगळं शून्य पॉईंट शून्य एक एक असेल ते परवडणार नाही आपल्याला ते तर पहिला ऑप्शन इथं बसून चालणार नाही पहिला ऑप्शन मध्ये आन्सर निघत नाही ऑप्शन नंबर एक बाद झाला दुसरा ऑप्शन सांगितलं प्लस आणि गुणाकार म्हणजे गुणाकाराच्या बदली प्लस टाका आणि प्लसच्या बदली गुणाकार टाका ते होत्याचं नव्हतं होईल कारण तुम्हाला गुणाकार करावा लागेल कोणाचा हजाराचा आणि वीसचा म्हणजे हे करून बघा ना तुम्ही वाटलं तर इच्छा असेल तर हजार आणि वीस केलं तर तुम्हाला ते पार वीस हजारात जाईल ते आहे किती आन्सर पंचवीस आपल्याला वीस हजार तर खूप लांब झालं ते पंचवीस आन्सर आणायचं आपल्याला तर तो, तो सुद्धा ऑप्शन चाललाय म्हणजे अशा ऑप्शन तुम्हाला एलिमिनेट करायला सोपे जातील फक्त कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे ठीक आहे गेला दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन दिलाय भाकार आणि प्लस जिथं भाकार आहे तिथं प्लस टाकायचा आणि जिथं प्लस आहे तिथं भाकार टाकायचा भा एक गोष्ट आता इथे होऊ शकते वीस ने हजार लागलं ला की उत्तर कमी होईल आणि उत्तर कमी झालं पाहिजे हे कमी होण्यासाठी सगळं चाललंय मग आता जर मी समजा हे सॉल्व्ह मला वाटतं आन्सर यायला पाहिजे आपलं कारण दुसरे प्लस मायनस मध्ये हजाराला काही फरक पडणार नाही हजाराला फरक फक्त पाडू शकतो कोण हजाराला फरक फक्त पाडू शकतो गुणाकार बिनाकार नाही मायनस पण इतका मोठा फरक नाही पाडू शकत ठीक आहे चलो मग आता आपल्याला कळालं की याचा जे आन्सर आहे मास्तर त्या आन्सर आता तुम्हाला रिप्लेस काय करायचंय पर्याय नंबर तीन करायचे तीन मध्ये तुम्हाला दिले भाकर आणि प्लस भाकर बदली प्लस आणि प्लसच्या बदली मग मी तेवढं रिप्लेसमेंट दाखवते कलर बदलून तेवढं लिहा व्यवस्थितपणे ठीक आहे भाकराच्या बदली या ठिकाणी प्लस आला पाहिजे आणि प्लसच्या बदली हा भाकर आला पाहिजे बाकी सब दुनियादारी सेम पाच पाच गुणिले अकरा वजा थाउजंड ठीक आहे इथं वीस आणि ह्या साइडला परत वीस आन्सर पंचवीस यायला पाहिजे तर पुढे पंचवीस नका लिहू लिव्ह आन्सर पंचवीस यायला पाहिजे ठीक आहे मग आता नियमानुसार काय गुणाकाराची जोडी भा अकरा पाचशे पंचावन्न ठीक आहे आता हजाराला वीस ने भाग देताय नॉर्मल गोष्ट आहे पहिला झिरो झिरो गेला आहे ना काय गेला झिरो झिरो गेला आणि मग शंभरला दोन ने भाग दिला तर बेसिक गोष्ट अशी आहे बे बे इथं बे पंच दहा पन्नास आलं इथं आला मायनस फिफ्टी करेक्ट प्लस ट्वेंटी जे पाहिजे जे अपेक्षित आहे ते आन्सर येणारच आणि हा पण ऑप्शन चुकला तर मग शेवटी गोळा चारला पण पण तर दिलाच नाही तिकडे बाबा गडबडे ठीक आहे मग हे बरोबर केलं आपण पंचावन्न वजा पन्नास केलं तर पाच येईल आणि अधिक आपला कार्यकर्ता वीस असं वीस आणि पाच पंचवीस येईल ओके डन राईट आहे योग्य आहे कोणत्या ऑप्शनच्या कृपेने योग्य आहे तिसऱ्या ऑप्शनच्या कृपेने योग्य आहे येते आन्सर डन आहे नेक्स्ट ठीक आहे आता इथं त्याने डीएमआरचा चा प्रश्न हा आपण याच्या मागचा कोणता होता हा माडा भरतीचा होता टी सी ने सेट केलेला आहे ठीक आहे बी ए डीएमएर काय ए बी टी सी एस का क्वेश्चन आहे तर खालील समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या दोन बघा कोणत्या दोन संख्यांची आदला बदल अरे बापरे आतापर्यंत आपण ऐकायचो चिन्हांच्या आदला बदल पण इथं त्याने संख्यांच्या बदल पण सांगितली असं प्रश्न आपण दोन्ही बघितलेत मागाशी तसे ओके असो पण एमपीएससीने आतापर्यंत असं डायरेक्ट संख्यांच्या आदलाबद्दल असं नाही विचारले संख्या चिन्ह मिक्स विचारले पण नुसतं संख्यांच्या तर तर आता आपण काय ते ऑप्शन ठीक आहे आता बाय ऑप्शन मध्ये समीकरण संतुलित करायचं समीकरण संतुलित करायचे या ठिकाणी तुम्हाला रिप्लेसमेंट मध्ये ऑप्शन नंबर एक मी वापरून बघतो येते का आन्सर आपलं नाही आलं तर शेवटी बघा आता तुम्हाला लिहिणंच आहे दुसरा ऑप्शन तुमच्याकडे पण नाहीये ठीक आहे सात गुणिले दहा भागिले सोळा अधिक चार वजा दोन बरोबर आठ त्याने सांगितलं सात आणि आठची रिप्लेसमेंट करा मी चेक करतोय राईट येते का रॉंग रॉंग आला तर दुसरा ऑप्शन चेक करेल ना एवढा काय मोठा विषय सात आणि आठ मध्ये तुम्ही बघताय सात इथे आणि आठ इथे करेक्ट आहे समीकरण संतुलित करायचं तर दोन्ही बाजूने करावं लागेल फक्त इथे रिप्लेस करून चालणार नाही तिकडे रिप्लेस करावा लागेल कारण बॅलन्स करायचे म्हटले ते काय बॅलन्स असं नाही म्हटले समीकरणाचं उत्तर बरोबर आण असं नाही म्हटलं बॅलन्स करा बॅलन्स करा ठीक आहे तो बॅलन्स करणार सात आणि आठ ला रिप्लेसमेंट म्हणजे सातच्या बदली आठ आला पाहिजे आणि आठाच्या बदली सात आला पाहिजे करेक्ट आहे बघू आता होतंय का तसं जरा झालं तर चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी इथं दहा भागीले इथं सोळा आलं ठीक आहे आधी चार वजा दोन बरोबर सात यायला पाहिजे तुमचा पूर्ण फोकस या समीकरणाच्या या बाजूला पाहिजे आता ठीक आहे जर याचा आन्सर जर सात आलं तर जैन जय महाराष्ट्र परफेक्ट आहे ठीक आहे बघू आता काय होतं ते ह्या तिघांना डायरेक्ट सॉल्व्ह करू आता बघा मग मी तुम्हाला मगाशी बोललो होतो सोळाने दहाला भाग द्यायचा फंद्यात पडू नका तुम्ही अडकून बसाल तिथं सापडायचं काय ते मग जेव्हा असं होतं तर जे आधी आले ते आधी करण्यात काही अडचण नाहीये पण गुणाकार पलीकडे असलो कधी आधी करू नका मगाशी तेच बोललो होतो मी ठीक आहे आता इथं सोळाने दहा ला भाग द्यायला गेला तर तुम्ही फसाल चांगले फसाल तिकडे त्यापेक्षा बेटर हे असे दोघ जण सलग आले तर जर असा भाग जात नसेल ना तर आधी गुणाकार करायला असं चालतं हरकत नाही पण हे गुणाकार आधी आला असेल तर अशी गोष्ट हात तिकडे आला असेल तर कधी आधी करू नका चुकून करू नका ठीक गडबड गडबडून जाईल सगळी ठीक आहे सो इथं दहा ने आठचा गुणाकार केला आपण इथं दहा आठ इथं ऐंशी आलं भागिले सोळा अधिक चार वजा दोन बरोबर सात वेटिंगला बरं येतं का नाही सात ते बघतायत ते लोक ठीक आहे मग सोळाने जर आपण ऐंशीला इथे भाग दिला तर सोळा पंचवीस ऐंशी पाच अधिक चार वजा दोन बरोबर सात येणार का नाही तुम्ही स्वतः कमेंट करून सांगा येणार पाचन चार नऊ नऊ मधून दोन गेलं सात फिक्स येणार आहे ठीक आहे पाच आणि चार इथे नऊ येते नवातून दोन गेलं की सात येणार 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 हे योग्य आहे हे राईट आहे ऑप्शन एक मध्ये येऊन गेलं ते मग बाकीचे ऑप्शन बघायची गरज नाही ठीक आहे चलो डन चला कळलंय सगळ्यांना गुड नेक्स्ट क्वेश्चन हे अजून लेख दी बघाय असे टाइमपास करणार तुमच्या बरोबर परीक्षेमध्ये आणि आपल्याला असं कुठून काय असं अचानक काय आशीर्वाद वगैरे राहिला आपला की आपल्याला बघितल्या क्षणी कळतं की हाच ऑप्शन राईट आहे ना ऑप्शन टाकूनच बघणे दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे ठीक आहे बघा काय दिले ते एकदम खतरनाक कार्यक्रम ऍट द रेट चिन्हाच्या जागी क्रमशः ऍट द रेट चिन्हाच्या जागी येऊ शकणाऱ्या कुठले चिन्ह आपण इथे टाकून समीकरण संतुलित करू शकतो बॅलन्स करू शकतो ते आपल्याला बघायचं ठीक आहे लेंगदी प्रश्न आहे बेटा ऑप्शन शिवाय खरंच तुम्हाला इथं करता येणार नाही ऑप्शन घरून पाठ करून जाता येत नाही बघावं लागेल ठीक आहे काही थोडेफार अंदाज वगैरे लागू शकतात आपले पण स्टील ओके हो ठीक आहे बघू ना आपण काय एवढं काय टेन्शन घ्यायची गरज आहे मी पहिला ऑप्शन सलग टाकून बघतो इथं तुम्ही स्वतः म्हणजे बघा वाटतं काय येते का नाही येते ते ठीक आहे तुम्हाला फक्त एकदा लिहावं लागेल ना मला सर स्क्रीनवर कसं का टाकलं तुम्ही तुम्हाला लिहावं लागेल एकदा एकदा लिहावं लागेल ठीक आहे चलो आता इथे मी टाकलं समजा इथं गुणाकार इथे इक्वल ठीक आहे इथं मायनस आणि इथं भागाकार हे काय बॅलन्स होणार आहे रे समीकरण पॉसिबल आहे का तुम्ही इथंच बघितलं इथे एकवीस तारीख पार ते त्रेसष्टला गेलं इथं वजाबाकीन भाकार करता बाकीन भावनातही येणार नाही तिथं पॉसिबल पण नाहीये ठीक आहे तर हे बॅलन्स होणं शक्य नाहीये इथं पार त्रेसष्ट चाललंय इथं त्रेसष्ट सोडा इथं सिंगल डिजिटमध्ये आन्सर जाईल आणि ते पण पॉईंटमध्ये जाईल मला वाटतं ते पाच भागिले सात तर पॉईंटमध्ये येणार आहे ते ठीक आहे चलो संपला कार्यक्रम पहिला ऑप्शनचा मग तुम्हाला ते ऑप्शन बघून तुम्हाला अंदाज येईल पण फक्त रिप्लेस करून बघावं लागेल एकदा ठीक आहे नेक्स्ट सेकंड नंबर दिला इथे भाकर बरं नंतर गुणाकार दिलाय क्या बात आहे नंतर इक्वल आणि नंतर दिलाय परत गुणाकार बघू आता काय होतो ते ठीक आहे या ठिकाणी जर मी हे सॉल्व्ह केलं आपण आपल्या आपल्या पद्धतीने जाणार हे जर सॉल्व्ह केलं इक्वल टू इथे दिसतोय याच्या मागचं आणि पलीकडचं दोघांचे आन्सर व्हेरीफाय करायचे आपल्याला तीन एक तीन इथं तीन असते एकवीस साता पाचा पस्तीस येते साता पाचा पस्तीस येतंय हे बॅलन्स करून देते आपल्याला परफेक्ट सेकंड नंबर वाला एकदा स्पष्टीकरण देतो तुम्हाला मी स्पष्टीकरण घेऊ आपण म्हणजे तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाहीये पर्यायाशिवाय पर्याय नाहीये ऑप्शनच टाकून बघणे तुम्हाला बंधनकारक या लक्षात घ्या ठीक आहे इथं आला एकवीस एकवीस त्यानंतर ऍट द रेट नंतर तीन परत ऍट द रेट नंतर पाच परत ऍट द रेट नंतर परत या ठिकाणी आला पाच ऍट द रेट सात यामध्ये मी पर्याय क्रमांक दोन रिप्लेस करतोय पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यांनी सलग जो क्रम दिलाय तो आहे बहाकार गुणाकार इक्वल गुणाकार महाकार गुणाकार इक्वल गुणाकार इक्वल टू म्हणजे दोन बाजू असतात लक्षात घ्यायच्या कधी पण इक्वल टू चिन्नामध्ये इथं लेफ्ट हँड साईड आणि ते राईट हँड साइड बस हे लक्षात ठेवा हे बॅलन्स आलं पाहिजे दोन्ही सेम आलं पाहिजे ठीक आहे आता इथं मी नंबर सगळे लिहून घेतो एकवीस तीन पाच पाच आणि इथं सात झालं विषय क्लोज तर इकडची बाजून ती बाजू या दोघांचा आन्सर सेम आलं पाहिजे असं ते म्हणतायत ठीक आहे सो आता इथं मी काय करणार यांना सॉल्व्ह करायचंय याला सॉल्व्ह करायचंय करेक्ट का ठीक आहे झालं तीन एक तीन तीन असं ते एकवीस साता पाचा इथं पस्तीस आला आणि ह्या साइडला साता पाचा पस्तीस आला असं लिहून घ्या स्पष्टीकरण लिहून घ्या प्लीज आणि जर हे बॅलन्स होत असेल तर ऑप्शन नंबर दोन हा राईट आहे मग अशा तीन आणि चार नाही चेक करायचं जिथं आन्सर आलंय ते लॉक करून टाकायचं ठीक आहे चलो नेक्स्ट <coughs> बहुत बढिया अच्छा चल रहा एकदम अच्छा चल रहा नेक्स्ट चलो ये वाला अजून लिंग दी अ बाबा किती सारे स्टार आहेत थी तिथं ठीक आहे बघा काय ते चिन्हांच्या जागी क्रमावर येणारे दिलेले समीकरण संतुलित करू शकणारे गणितीय चिन्हांचे योग्य हो संयोजन निवडा अरे बाबा अभि आपको एक 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 चेक करके देखना पडेगा तुम्हाला नाही माहिती आधीपासून कोणता ऑप्शन बरोबर आहे दुसरा आहे का तिसरा आहे का चौथा आहे का पहिला काहीच माहित नाहीये बघू आता आता काम आता आहे समोर तर सगळं चेक करू असं काही डायरेक्ट आन्सर सांगायला मला काही सांगू शकतो पण गरज नाहीये का तुम्हाला कळलं पाहिजे काय नेमकं कसं सॉल्व्ह करायचं परीक्षेमध्ये ते ठीक आहे बघू आता काय त्या पहिलं दिलं त्याने प्लस मायनस ठीक आहे भागाकार गुणाकार इक्वल आणि प्लस मी पहिलंवालं जे काय समीकरण आहे त्यामध्ये रिप्लेस केलंय बघूया काय होतं याच्या पुढं काय होतं ते बघू फक्त एक लक्षात घ्यायचं इक्वल टू च्या पलीकडची व्हॅल्यू मागची व्हॅल्यू सेम आली पाहिजे लक्षात असू द्या तर मी तुम्हाला एवढं गुणाकार भाक्याचं सा पहिलं सांगतोय सॉल्व्ह सा करून घ्यायचं कधी पण ठीके इथं चार एक चार इथं चार चौक सोळा चार दोन इथं आठ आलं कि त्याला आठ आला तो ठीक आहे इथं अठरा दिसतोय अधिक सहा दिसतोय वजा या ठिकाणी इथं आठ आलेलं आहे इज इक्वल टू तीन दोन किती पाच जस्ट सॉल्व नका करू याच्या पुढचं तोंडी सांगून टाका अरे अठरा आणि सहा स्वतः चोवीस येणार आहे मायनस आठ केलं तर इथं पाच येणार आहे का नाही येणार आहे मग एवढ्यावरती तुम्ही समीकरण लगेच इथं ऑप्शन बाद करू शकता झाला बाद जा घरी ठीक ठीके नेक्स्ट नंबर दोन आता नंबर दोन ला दिलं इथं काय मायनस नंतर प्लस प्लस नंतर गुणिले नंतर इज इक्वल टू त्यानंतर आला इथं भागिले आणि त्याच्यानंतर आल्या प्लस ठीक आहे हे सॉल्व्ह करण्यात कोणताही अर्थ नाहीये याचं कारण सांगतो या ठिकाणी चौसष्ट इथं अठरातून सहा गेलं बारा होईल चौसष्ट बाराची बेरीज केलं हे एवढूशा सिंगल डिजिटचा चौसष्ट बारा कसा बनेल पॉसिबल तरी एखादी असे अंदाज लावता आले पाहिजेत आणि जर तुम्ही सॉल्व्ह करायच्या फंडात जरी पडला ना तर दोन भागिले तीनचा आन्सरच पॉईंटमध्ये जाणार आहे आणि हे इथलं पूर्णांकात येते ते अपूर्णांकात येते हे कधीच बॅलन्स होऊ शकत नाही ठीक आहे संपला विषय मी एक एक ऑप्शन तुम्हाला दाखवतोय जो राईट आहे तो पूर्ण एक्सप्लेन करून देतोय तुम्ही अशा पद्धतीने केलं पाहिजे वेळ वाचण्यासाठी पण असे वेळ भरपूर आहे आपल्याकडे काय टेन्शन नाहीये चार नाही मी तर म्हणतोय अजून दोन चार ऑप्शन असेल ते पण टाकून बघा तसं नाही होता करू नका ते ठीक आहे नंबर तीन चलो मायनस प्लस भागिले त्यानंतर गुणिले नेक्स्ट इथे इक्वल आलं इक्वल नंतर प्लस आलं ठीक आहे अरे काय यार म्हणजे फुल टाईमपास आहे कुठ नाही स्कॅनर हे बघायचा प्लस मायनस रिप्लेस केला आन्सर याचा असं येणार नाही तसं येणार नाही करायचं तर करू शकता इथं बघा हे बघा हे एवढं सॉल्व्ह केलं चार एक चार चार चौक सोळा चार दोन इथं आठ आलं सोळा हे अठरा मधून सहा गेलं या ठिकाणी बारा बारा आठचं वीस येते तीन दोन तर पाच येणार आहे पॉसिबल आहे का ते नाही जेव्हा आता आज एवढं केल्यावर के कळतं की अरे एवढी मेहनत केली दीड मिनिटं गेला तीन ऑप्शन गेले किंवा दोन मिनटं गेले ओके काही लोकांच्या असू द्या तर चौथा नका चेक करू चौथ्याला गोळा मारू या क्लिक करून तिकडे ऑनलाईन एक्झाम वाले आता मी चौथं ना टिक केलंय पण मी स्पष्टीकरण देतो त्याचं काय ते तर स्पष्टीकरण बघा आता काय ते अठरा सहा सोळा चार दोन तीन दोन ऑप्शन नंबर चारने चाललोय बघू काय ते खरं खरं काय ते स्पष्टीकरण लिहून घ्या नाही तुम्ही असं तीन करून सोडून द्याल प्रॅक्टिस चालली आहे आपली ठीक आहे हे उजळणे लेक्चर आहेत मायनस मायनस नाही तर मायनस मायनस भागाकार इज इक्वल टू गुणाकार प्लस आता भाऊ खरं खरं खर आन्सर काय इकडची बाजू ही आणि तिकडची बाजू दुसऱ्या उजवीकडची दोन्ही अलग अलग बाजू आहेत इथं पहिलं भाकारच करावा लागेल अठरा वजा सहा चार चौक सोळा इथं चार आला बरोबर आहे इज इक्वल टू इथं गुणाकारची जोडी तीन दुने सहा अधिक दोन झालं ओके मॅटर क्लोज ठीक आहे इथं अठरा आणि सहाची पहिली जोडी बनवतो अठरा मधून सहा गेल एकदम निवांत मी काय खूप फास्ट नाही घेणार आहे आपला निवांत होऊ उद्या अठरा मधून सहा गेल या ठिकाणी बारा आलं बारा वजा चार याची किंमत सहा अधिक दोनशे समान आहे का हे बारकी पहिली दुसरीची पोरं सांगतील काय मग बारा वजा चारची किंमत सहा आणि दोनच्या च्या समान आहे का ओके आहे कारण बारा मधून चार गेलं तर इथे किती येतोय आठ येतोय सहा आणि दोन केलं तर आठ येतोय दोन्हीकडे जर बॅलन्स होत असेल तर समीकरण हे संतुलित झालेलं आहे जसं त्यांनी शब्द वापरला होता संतुलित करा समीकरण बॅलन्स करा येस डन हो <laughs> <Okay, done. laughs> चलो ठीक आहे <coughs> आता जे लोक लास्ट ऑप्शन वरून सॉल्व्ह करतील ठीक आहे आता लास्ट ऑप्शनवरून सॉल्व केलं ठीक आहे मगाशी मग सेकंड ऑप्शन आलं ना है ना शेवटी ते तुम्हाला चार मधलं एक राईटच करणे काहीतरी कुठला तरी आता तुम्ही मगाशी चारने चेक केला असतं तर काय झालं असतं चौथं चुकलं असतं तिसरं चुकलं असतं मग दोन ला आलं असतं आहे का नाही मग आता जर समजा एखादा म्हटलं असं नाही नाही तर आम्ही ने चेक करतो हे शेवटी नशिबाचा भाग आहे त्यांनी किती नंबरला ऑप्शनचा गोळा मारून दिलाय ते तुम्हाला काय माहिती ठीक आहे तुम्हाला सॉल्व केला कळेल ना की हे राईट आहे का रॉंग आहे चलो ओके ठीक आहे हे नवीन एक अशी भीती घातली सगळी ना त्यांनी ठीक आहे सगळीशन अंदाजे आन्सर्स काढायचे अप्रॉक्सिमेशन बद्दल थोडंसं बेसिक थोडं लिहून घ्या मी सांगतो तेवढा काही खूप मोठं काय एकदम जगाच्या बाहेरचं काय दुसऱ्या ग्रहावरचं काही नाही येते एवढं घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाहीये यापेक्षा चिल्लर तर काहीच नाही जगात हे अप्रॉक्सिमेशन पेक्षा उलट ते पजलडच सगळं हे एवढा इझी चॅप्टर आहे तो सिम्पल चॅप्टर आहे ठीक आहे काय असतं अंदाजे व्हॅल्यू म्हणजे काय तर तुम्हाला येतात अंदाजे व्हॅल्यू कसं असतं बघा अंदाजे व्हॅल्यू म्हणजे अप्रॉक्झिमेट ठीक आहे अभि एप्रॉक्सिमेटली आपण व्हॅल्यू कैसे निकालते देखलो एक बार नंबर एक ठीक आहे नंबर एक जर मी तुम्हाला म्हटलं फोर पॉइंट झिरो वन सो so, आपण इसको बोलते 4 क्या बोलते है इसको 4 बोलते ठीक है ठीके? नंबर दो सेकंड नंबर मी तुम्हाला असं म्हटलं या ठिकाणी 4 पॉइंट नीट लक्ष द्या 4 पासून चालू करू आपण 4 पॉइंट इथं समज असं म्हटलं पॉइंट फोर 4.47 तर तुम्ही याला अप्रॉक्सिमेटली काय म्हणायचं माहिती का है याला अप्रॉक्सिमेटली तुम्ही इथं चार पॉईंट पाचही करू शकता तुम्ही परत त्याला अप्रॉक्सिमेटली पाचही करू शकता भी हो सकता है पण एवढं क्लोज देणार ना तुम्हाला फोर पॉईंट नाईन वगैरे देणार ते सांगा फोर पॉईंट नाईन म्हणजे एवढं क्लोज नाही नॉर्मल तुम्हाला आणि असलं पॉईंट पाचच्या च्या अलीकडचा असलं तर अलीकडचा नंबर घ्या पॉईंट पाच च्या पलीकडचा तर पुढचा नंबर घ्या आता फोर पॉईंट नाईन दिले तर ऑलमोस्ट ते पाचला क्लोज असते ना याला पाच म्हणा ना ठीक आहे नंबर तीन अजून बघा मजाकमध्ये काय विषय वर्गमुळामध्ये तुम्हाला असं म्हटलं गेलं पंचवीस पॉईंट शून्य एक तुम्ही कशाला डोकं लावता मला तेच कळत नाही अरे पंचवीस पॉईंट शून्य एक म्हणजे वर्गमुळात पंचवीस आहे ना इसको बोलते वर्गमूळ के अंदर पच्चीस। और इसी का आन्सर रेगा कितना पाच कशाला डोकं लावता वाढीव काही डोकं लावायची गरज नाही ना बेसिक बेसिक गोष्टी सगळ्यात आहे ठीक आहे पाच मानायच त्याला ठीक आहे नंबर चार अजून काय तुम्हाला समजा असं म्हटलं वर्गमुळामध्ये तुम्हाला दिलं एकोणपन्नास पॉईंट शून्य दोन तुम्ही कशाला घाबरताय तुम्ही त्याला वर्गमुळात एकोणपन्नास म्हणा ना सात म्हणा ना त्याला काय अडचण आहे आपल्याला ओके डन संपला कार्यक्रम अप्रॉक्सिमेटचा कार्यक्रम असाच करायचा आहे एकदम बेसिक त्याला तुम्हाला खरं खरं सॉल्व करायचं नाही येड लागेल तुम्हाला पेपरमध्ये एवढे मोठे मोठे प्रश्न विचारतात ते पण आपण जर त्याला अप्रॉक्सिमेटमध्ये आणलं तर ते बॉडमसमध्ये कन्वर्ट होतं कशामध्ये बॉडमॉस मध्ये कन्वर्ट होता क्वेश्चन तो आता बघूया ना आता कसं होतं बघा ते एकदम गोलिगत सॉल्व्ह करू गोलिगत असंच ठीक आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजित मूल्य आहे हे दिलेलं असतंय किंवा साधारणत काय येईल काय अंदाजित साधारणतः जनरली असे काहीतरी आन्सर असतात कोणाचा झालं ह्या असं काहीतरी असत ठीक आहे अंदाजित किंवा साधारणतः असं काहीतरी प्रश्न परीक्षेला येतात ठीक आहे तर आता बघूया किती इझी बघायचंय चोवीस पॉईंट एक आहे अरे तुम्ही चोवीस पॉईंट एक च काय डोकं लावता याला चोवीस म्हणा चोवीस गुणिले याला म्हणायचं चौसष्ट चोवीस पॉईंट एक ला चोवीस म्हणायचं चौसष्ट पॉईंट एक म्हणायचं भागीले आठ तर आपला विशेष नाही आठ पॉईंट शून्य आठच आहे ठीक आहे बरोबर की नाही इसको बोलते अप्रॉक्सिमेटली रे भाई प्लस एकोणपन्नास पॉईंट आठ म्हणजे या ठिकाणी पन्नास आहे हा या ना काय कोणते तू कुछ नाही कुछ नाही बॉडमास मी कन्नोट भाई है, है ना आणि मगापासून बॉडमास करतोय तासभर झाला आपण हेच आहे बेसिक आहे चलो हो गया आणि काय आता बेसिक आहे बघा ते मगापासून की आता पाठ झालं सगळं आता सगळे नियम बियम तुम्हाला स्वप्नामध्ये आठवतील सगळे नियम आज ठीक आहे हे काय इथं आठ एक आठ इथं आठेआठी चौसष्ट आलं त्या आठने त्याला भाग दिला आठ चौसष्ट आला चोवीस आठ ब्याण्णव असे तुम्हाला पाडे पाठ नसतील येत तर आठने गुणा एकशे ब्याण्णव इथे येणार आहे ठीक आहे तर करून टाका इथं वन नाईन्टी टू आधी पन्नास ज्याला पाडे येत नाहीत त्या लोकांसाठी सांगेल त्याने आपलं कमीत कमी बेचे पाडे तर क्लिअर करून ठेवा काही विषय नाहीये तर आठ चौक बत्तीस चा दोन हातचा आला इथं तीन आठ दोन्ही तर सोळा सोळा तीन एकोणीस म्हणजे टेन्शन मध्ये येऊ नका तुम्ही तुम्ही जे लिहिताय त्याला व्हॅरीफाय करू शकता वेळ दोन तास आहे ठीक आहे एकशे ब्याण्णव आणि पन्नास ची बेरीज जर केली तर या ठिकाणी दोनशे बेचाळीसच येणार आहे विषय क्लोज मॅटर क्लोज तीन नंबर करेक्ट याला म्हणतात अप्रॉक्झिमेटली याला म्हणतात अंदाजित मूल्य काय याची कशी भीती घालून घेतली तुम्ही मला तेच कळत नाही यापेक्षा तर भंगार काही नाहीये एवढं सोपं ते ठीक आहे पण ते वरती परिषद दिलं पाहिजे अंदाजित काय असेल साधारणत काय असेल आ तुम्हाला मुद्दाम थोडं फसवण्यासाठी त्याच्या पुढचा एक प्रश्न मी लगेच समोर दिलेला आहे हा म्हाडा भरतीचा होता हा डीव्ही आहे यांनी काय दिलं एकदा वाचा दिल्ल्या पर्यापैकी अशी संख्या निवडा जी खालील समीकरणातील प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकते आता हे अंदाजित नाहीये याचे ऑप्शन पण मध्ये दिलेले त्याने ठीक आहे हे अंदाजित नाहीये अप्रॉक्सिमेटली नाहीये असा शब्द त्याने इथं वापरला नाहीये अप्रॉक्सिमेटली किंवा साधारणतः असा शब्द प्रयोग नाहीये तुम्हाला हे सॉल्वच करणे आहे आणि काही इतका अवघड नाहीये रे बघा काय नाही पार्टी पार्टीचा लिहितो मी प्रश्न परत ठीक है हे असं तुम्हाला ट्रॅप केला हा ट्रॅप आहे हे ट्रॅप आहे हे अप्रॉक्सिमेटली नाही आहे हे अंदाजे नाही याच्या जिथे अंदाजे असतं तिथं सांगितलेलं असतं फाइंड अप्रॉक्सिमेटली ठीक आहे फाइंड जनरली जनरल जन्रल आन्सर ठीक आहे रहता है रेताय या पे देखले बी इसका तो पहिले बेरीज होगा ना भाई ठीक आहे कशी बेरीज गरिबांची बेरीज बघा नऊ आणि दोन अकरा हातचाल एक आठ आणि तीन अकरा आणि एक बारा पॉईंटचा इथं पॉईंट आला बारा पॉईंट एक भागीले एक पॉईंट एक क्या बात आहे आधी का पाच पॉईंट नऊ तुम्ही फुल असं घाबरता डर का बिझनेस येईल लोक पुरा टेन्शन मधलं तुम भाईटला मी घेऊन दाखवलो तुम्हाला लोकांना हे जे बारा पॉईंट एक आहे ना बारा पॉईंट एक बारा पॉईंट एक भागिले एक पॉईंट एक असंच आहे ना ठीक आहे मी तेवढा पुरतो फक्त सांगतो याच्या पुरतं मी एक्सप्रेशन साइटला देतोय हे बेसिक आहे हे बचपन का प्यार आहे बेसिक आहे कसं इथं पॉईंटच्या पुढे इथे एक घर आहे पॉईंटच्या पुढे इथे एक घर आहे जर इथून एक घर सरकवलं तर इथं पण एक घर सरकेल हाय हा हा ना? का नाही इथून एक घर सरकवलं तर इथं पण एक घर सरकेल या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो सर एकशे एकवीस होईल आणि हे अकरा होईल हाय ना बेसिक आहे अकराच्या पाड्यामध्ये आता काय अकरा एका अकरा अकरा एका अकरा अकरा एका अकरा अकराचा वर्ग येतो ठीक आहे त्याला अकरा याचं याचं बेसिक आन्सर आला अकरा आणि मग प्लस पाच पॉईंट नऊ आणि मग आता तुम्हाला आन्सर द्यायचं पण हे अॅक्युरेट पाहिजे त्यांना ते अप्रॉक्सिमेटली नको आणि चुकून सतरा भीत येईल आन्सर तुमचं ठीक आहे चलो इथं बेरीज केली अकरा आणि पाच या ठिकाणी इथं सोळा आलं सोळा पॉईंट नऊ हे आपलं अॅक्युरेट आन्सर आहे आणि अप्रॉक्झिमेटली सतरा आहे हा पाठ नंतरचा जर सतराही दिला सोळा पॉईंट नऊ पण दिला तर ते पुढं म्हटलंय तिथे अप्रॉक्सिमेटली काढा ना हा तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी दिलाय आता पुढचे सगळे प्रश्न अप्रॉक्झिमेटली आहेत काळजी करू नका ठीक आहे चलो नेक्स्ट <laughs> आता ऐका एक मिनटं बघा खाली समीकरणाच्या प्रश्नचिन्हाच्या जागी साधारण मूल्य कोणती येईल साधारण मूल्य म्हणजे तुम्हाला इथं अंदाजे काढायचे अंदाजे साधारणतः का येईल अंदाजे काय येईल असं म्हणतात ते लोक आता करा सुपरफास्ट सुसाट निघा सगळ्यांनी नि, चला एकदम सुसाट होते एकदम सुसाडा आणि हे अकरा पॉईंट नाईन सेव्हन इथं एकशे वीस पॉईंट नऊसा अरे हे कोण सॉल्व्ह करणारे काय एट लागल ते कॅल्क्युलेटर टाईप करणेपर्यंत आन्सर निघून जाईल आपलं ठीक आहे आणि कॅल्क्युलेटर तर आलावड पण नाहीये अकरा पॉईंट नऊ सात ला बारा मना लॅपटापण माझ्यासोबत इसको अप्रॉक्सिमेटली बारा बोलते ठीके प्लस इथं एकशे वीस पॉईंट नऊसा एकशे वीस पॉईंट नऊसा म्हणजे एकशे एकवीस असतं अध्यक्ष बरोबर ता आहे ही व्हॅल्यू सगळ्यात जवळ कोणाच्या आहे एकशे वीसच्या का एकशे एकवीसच्या ते एकशे एकवीसच्या कॉमन सेन्स ठीक आहे त्याच्यानंतर इथे भागिलेचं भागिले दहा पॉईंट नऊ नऊ ही व्हॅल्यू सगळ्यात जवळ कोणाच्या आहे अप्रॉक्सिमेटली अकरा येतो बेसिक आहे ठीक आहे त्यानंतर गुनिले पाच पॉईंट शून्य आठ हा जवळ आहे पाचच्या का सहाच्या तर पाचच्या असं करायचं रे इतकं सोपं येते ठीक आहे फुकट लोड घेताय तुम्ही ठीक आहे अधिकचा अधिक हे अठ्ठावीस पॉईंट शून्य नऊ हा अठ्ठावीस ला क्लोजेस्ट आहे ज्याला क्लोजेस्ट आहे ते लिहून यायचं तिकडं मायनस दहा पॉइंट नऊ आठ हा क्लोजेस्ट आहे अकरा बोलते अप्रॉक्सिमेटली आता प्रश्न आला माणसामध्ये आणि एकदा माणसात प्रश्न आला की तुम्हाला ठीक आहे सो चलिये सुरू करते हैं। ही जोडी बनवून टाका विषय क्लोज करा झालं ओके अकराचा पाडा अकरा एक अकरा अकरा एका अकरा परत अकरा एक अकरा अकरा गुणीला अकरा एकशे एकवीस आहे ना ठीक आहे आता झालं काही तर बाराचं बारा ठीक आहे अकरा गुणिले पाच अकरा पाच पंचावन्न मी ते सॉल्व्ह करून लिहून टाकतो बरं एवढा स्पीड आपला झाला असेल अशी अपेक्षा करतोय ठीक आहे अकरा पाच इथं पंचावन्न आला अधिक अठ्ठावीस वाजा अकरा विषय क्लोज आहे संपलेले गणित ते ही पहिली जोडी ही सेकंड जोडी ठीक आहे सो इथं या ठिकाणी पंचावन्न आणि बाराचं ॲडिशन करा पाच आणि दोन इथं सात आला सहा पाच आणि एक इथं सहा आला सदुसष्ट असंच करायचं जास्त गडबड करू नका परीक्षेत ठीक आहे वेळ भरपूर आहे आपल्याकडे अठ्ठावीस मधून अकरा गेलं आठ मधून एक गेलं इथं सात आला ठीक आहे दोनातून एक गेलं एक तर डायरेक्ट सतरा आपण कळतो तर या प्लसमध्ये सदुसष्ट आणि सतराची बेरीज करायची एकदम गरीबांच्या पद्धतीने सांगेल कशी बेरीज करायची सात आणि सात इथं चौदा हजचाला एक सहा आणि एक सात एक आठ एटी फोर करेक्ट एटी फोर करेक्ट आहे सबको आ रहा है भाई काय को डरते तुम कुछ नहीं इसके अंदर ऐसा बैंकिंग को पांच पांच क्वेश्चन आ रहे थे कितने पांच पांच रहे थे पांच पांच चलो अच्छा है ये जेडपी वालों को आईबीपीएस वाले भी पूछेंगे सेम ऐसे ही पूछेंगे चलो नेक्स्ट वाला ये वाला करेंगे अरे कुछ नहीं खाली ऐसा दिखता है दिखता है ऐसा डरावना एकदम कुछ भी नहीं इसके अंदर ठीक है आता इथे 26 पॉइंट फक्त एप्रोक्सीमेटली नीट काढा तुम जवळची व्हॅल्यू कोणती ती बघायची जवळची व्हॅल्यू कोणती आहे ठीक आहे चला बघू आता काय ते सव्वीस पॉईंट नऊ चार हा जवळ आहे सत्तावीसच्या बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट भागिलेच भागिले आठ पॉईंट नऊ एक हा जवळ आहे चार कारण तो सगळ्या जवळ आठ पॉईंट नऊ ना तो नऊ ला अप्रॉक्सिमेट येतो करेक्ट बरं त्याच्यानंतर प्लस पाच पॉईंट नऊ नऊ हा अप्रॉक्सिमेटली सहा आहे तो सहा ला जवळ आहे ठीक आहे त्यानंतर गुनिले चार पॉईंट शून्य नऊ नऊ हे इथं शून्य आहे लक्षात घ्या हा इथं अलीकडे नऊ नाही नऊ असा तर पाच घेतला असतं पण इथं चार पॉईंट शून्य नऊ नऊ आहे याला चारच म्हणा हा चारला जवळ हे कळतंय ना बेसिक आहे प्लस त्र्याऐंशी पॉईंट नऊ आठ हा चौऱ्याऐंशी होणार आहे कारण इथं नऊ आहे ना पॉईंटच्या नंतर नऊ म्हणजे मोठी संख्या चौऱ्याऐंशी ला जायला लागलं जवळ आपल्याला है ना एटी फोर आलं इथं भागिले तर भागीले हा चौदा पॉईंट शून्य आठ आठ तर हा चौदा असेल ठीक आहे मायनस तेरा पॉईंट शून्य दोन तर तेरा असेल कारण तेरा पॉईंट तो शून्य दोन आहे शून्य दोन येस डन हा व्हेरी गुड सबको आरा भाई एकदम बढिया बहुत बढिया चल रहा है बहुत बढिया ठीके आता आपलं काय बॉर्डमासचा नियम आता हे माणसात आलं गणित है ना माणसामध्ये आलं ही पहिली जोडी सेकंड जोडी थर्ड जोडी संपला विषय ओके ठीक आहे नऊ ने सत्तावीस भाग दिला नऊ त्रिक सत्तावीस आधी काहीतर साहिशो चो, चोवीस आलं ठीक आहे चौदा ने भाग दिला चौदाच्या पाड्यामध्ये चौदा सख चौऱ्याऐंशी चौदा सख चाओ चौऱ्याऐंशी सहा आला मायनस तेरा आलं असंच ना झालं संपला कार्यक्रम हे डायरेक्टही करू शकता एज यू विश नाहीतर आपलं आपल्या जोड्या बिड्या बनवा काय तुम्हाला येईल तसं करा बेसिक आपलं ठीक आहे पहिली जोडी सेकंड जोडी आपलं गरीबासारखं जा, जाऊ द्या काही नाही त्यामध्ये ठीक आहे चोवीस आणि तीन किती ती सत्तावीस जमरा एकदम बढिया ठीक आहे बरं आता हे नीट करा ना ते हे सगळं बढिया होऊन जाईल आपला कार्यक्रम एवढं सगळं भारी केलं शेवटला चिन्ह गडबड केली मधून सहा गेलं मधून जर सहा गेला तर सात येतोय काय येतोय सात पण त्याला चिन्ह येते मोठ्या संख्येचं मायनस ठीक आहे आणि सत्तावीस मधून सात गेलं तर आपला आन्सर येतोय वीस किंवा तुम्ही इथं सुद्धा असं करू शकता बघा तेवढं म्हणजे जमत जमत असलं करून टाका काय सर रे चोवीस आणि इथं चोवीस आणि तीन सत्तावीस विश, सत्तावीस आणि सहा तेहतीस ते मधून तेरा गेलं वीस म्हणजे तुमको आर आहे तो करो बिंदास कोई टेन्शन आहे ऐसे बे ना चोवीस आणि सहा आहे तीस आला ते तीस आणि तीन तेत्तीस आला ते मधून तेरा गेले वीस आला फक्त चिन्ह बघून करा आता इथं मायनस दिला ना एखाद्याला तर तिथे गडबड करून टाकाल तुम्ही ठीक आहे चलो ट्वेंटी करेक्ट आहे आर आहे सबका ट्वेंटी 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 चला ठीक आहे नेक्स्ट फाइंड अप्रॉक्सिमेटली फिरसे एक बार बरिल्य अंदाजे मूल्य अंदाजे कोणते मूल्य आले पाहिजे ठीक आहे माझ्या आधी आन्सर तुमचं आलं पाहिजे टायपिंग मध्ये पटकीने ठीक आहे छप्पन्न पॉईंट शून्य साच इथे छप्पन आलेलं आहे मायनस चव्वेचाळीस पॉईंट नऊ दोनचा आपण याला अप्रॉक्सिमेटली पंचाळीस बोलूया कारण ते पॉईंट नऊ आहे ना पुढं म्हणून ते पुढची संख्या घ्यायची ठीक आहे भागिलेचं भागिले आठ पॉईंट नऊ सहा म्हणजे इथं नऊ आल्या म्हणजे पुढची संख्या घ्यायला लागेल इथं नऊ ठीक आहे अधिक बारा पॉईंट शून्य पाच आहे म्हणजे बारा गुणिले सात पॉइंट नऊ आठ म्हणजे पुढची संख्या घ्यावी लागेल ते मोठे आठ अधिक हे लक्षात घ्या चोवीस पॉईंट शून्य आठ नऊ तर चोवीस ला चोवीस कारण चोवीस पॉईंट शून्य आठ नव्हतो चोवीस ला जवळ येतो ठीक आहे गुड आम्ही कुछ नाही यार हे माणसामध्ये आलेले आन्सर आला असेल कमेंट करून टाका गुड बहुत बढिया सुपर शानदार जबरदस्त जिंदाबाद जोडी 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 बनाव कॉन्टेस्ट ठीक आहे हो घ्या हे आपण पंचाळीस ला नऊ ने भाग दिला नवाच्या पाड्यामध्ये नवा नौ, पाच पंचाळीस आलं मायनस चिन्ह एकच आहे मायनस देऊन टाकत त्याला ठीक आहे प्लस इथं बारी अठी शहाण्णव अधिक कोवीस बस संपला विषय एवढच आहे बरं ही पहिली जोडी असेल सेकंड जोडी असेल दोन्ही जोड्यांचे आन्सर्स व्यवस्थित काढा गुणाकार भागकार सगळं सुटलेलं आहे नॉर्मल बेरजा वजा बाकी ठीक आहे इथं छप्पन्न मधून जर पाच गेला तर इथे एक्कावन्न येतो हे बेसिक आहे ठीक आहे शहाण्णव आणि चोवीस आपण बेरीज केली तर शहाण्णव मध्ये जर चार इलेक्ट्रॉन दिले तर शंभर होतील वरचे वीस इलेक्ट्रॉन एकशे वीस होईल बेसिक आहे एक सो बीस आहे का चलो हो गया 120 और 51 एक सो बीस वर फिफ्टी वन इसका बेरीज वन सेवेंटी वन आएगा एकशे एकाहत्तर पर्याय क्रमांक तीन येत आहे ठीक आहे अच्छा आहे बहुत अच्छा आर आहे सब मग टेन्शन घेण्याचा काही विषयच नाही ना मग बेसिक आहे सब बेसिक आहे बाई सब बेसिक आहे टेन्शन नाही लिहिणे का चलो ये वाला ये वाला करू अभी कुछ नाही इसके अंदर फिरसे चला अप्रॉक्सिमेटली अंदाजित मूल्य किती असेल करेक्ट ना होऊन जाऊ दे चला इथे एकशे तेवीस पॉईंट दोन चार दिलंय एकशे तेवीस पॉईंट दोन चार मध्ये हा पॉईंट दोन आहे लक्षात घ्या मागची संख्या गे घ्यावी लागेल एकशे तेवीस फक्त वन ट्वेंटी थ्री करेक्ट ना चलो नंतर त्यानंतर बाजूला इथे गुनिलेमध्ये एकोणतीस पॉईंट आठ सात दिले तर याच्यामध्ये पॉईंटच्या पुढे आठ आहे म्हणजे पुढची संख्या घ्यायला लागेल याच्यापेक्षा मोठ्या संख्येला तो जवळ आहे ना थर्टी तीस, तीस प्लस इथं दोनशे सत्तेचाळीस पॉईंट तीन चार आहे गडबड करू नका तुम्ही लोक हे पॉईंट तीन चार आहे पाचच्या पुढची संख्या असते तर अप्रॉक्सिमेटली पुढची व्हॅल्यू असते पण पाच पेक्षा अलीकडची संख्या दोनशे सत्तेस ला जवळ असेल तो टू फोर्टी सेव्हन म्हणजे ह्या छोट्या मोठ्या मिस्टेक होऊन देऊ नका तुम्ही ठीक आहे नेक्स्ट याला अप्रॉक्सिमेटली टू फोर्टी सेवन आहे जर इथं पाच असता तर मी दोनशे अठ्ठेचाळीस घ्यायला पाहिजे पण तिथं पाच नाही दिला त्याने ठीक आहे चलो नेक्स्ट भागिलेचं भागीलाच येईल या ठिकाणी बारा पॉईंट सात आठ सांगायची गरज नाही हा पॉईंट पाच च्या पुढचा आहे तर तेराला जवळ जाईल तो बारा पॉईंट सात आठ हा तेराला जवळ आहे बाराला जवळ नाहीये बेसिक नेक्स्ट मायनस हा पाचशे चौतीस पॉईंट सहा आठ तर आता इथं बघताय पॉईंट हा पाचच्या नंतरचा आहे म्हणजे हे पाचशे चौतीसच्या पुढच्या संख्येला जवळ आहे तो पाचशे पस्तीस झालं आलं माणसामध्ये ठीक आहे आता एकदा हे माणसामध्ये आलं तर आपल्याला बॉडमासच्या नियमानुसार सॉल्व्ह करणे पहिलं जोडी हे असेल गुणाकाराची सेकंड जोडी असेल ठीक थी। आहे ओके चलो नेक्स्ट आता एकशे तेवीस गुणिला तीस बघूया काय ते इथं आला तीन त्रिक इथे नऊ तीन दुन्हे सहा तीन एक तीन आणि पुढचा एक शून्य करेक्ट आहे ओके नेक्स्ट प्लस कारण मायनस नाहीच याच्यामध्ये तेराने याला भाग दिला तेराच्या पाड्यामध्ये तेरा तेरा, तेरा, आला, तेरा, तेरा। एक, एक तेरा आलं गडबड करू नका तेरा एक तेरा उरलं अकरा म्हणजे एकशे सतरा एकशे सतरा हा नवे पाडे पाठ पाहिजेत तेवढे तरी मागाशी म्हटलं बेचे पाडे वगैरे मुद्दा म्हटलं सगळे आले पाहिजेत तुम्हाला जी मी झेरॉक्स दिले त्या झेरॉक्स मध्ये तुम्हाला कोण स्टार्टिंगला मी सगळे पाडेबिडे लिहून दिलेले आहेत स्टार्टिंगला ठीक आहे तर तेरानवे सतरा दर्शे तुम्हाला पाठ पाहिजे ठीक आहे हे इसके अंदर चलो ओके झेरॉक्सच्या स्टार्टिंगचे दोन पानावर दिले मी तुम्हाला ते चलो तेरा एक तेरा आला इथं राहिला किती इथं अकरा अकरा म्हणजे एकशे सतरा म्हणतो तो मग तेरा नवे सत्रो दर्श येणार आहे ते इथं एकोणीस होऊन जाईल तो करेक्ट एकोणावीस मायनस पाचशे पस्तीस ओके डन क्लिअर ओके चलो आता आपलं एकदम बेसिक आहे थोडस मोठे आकडे दिसले मग काय झालं आन्सर तर तसेच येत ना सगळे चार चार डिजिट चे ओके ठीक आहे पहिली जोडी लिहा नऊ इथं नऊ सील नऊ एक दहाचा शून्य हातचाल एक सहा आणि एक सात आणि अलीकडचं तीन थ्री सेवन झिरो नाईन मायनस मायनस पाचशे पस्तीस ठीक आहे अरे वाह क्या वा बहुत बढिया आता सुद्धा तुम्ही म्हणजे सर हे सर्वतीसशे हे पाचशे कमी झालं बत्तीसशे बघा है तीन है ना अंदाजेच करतात पण असू द्या आपण करू बाकी काही विषय नाहीये इथून नवातून पाच गेले आला चार करेक्ट ह्या शून्यातून काही तीन जात नाही उसणं घेतलं दहा तीन गेले इथं सात इथून उसणं गेलो तर राहिले सहा सहा तुमच गेला एक आणि तीनाचं तीन थ्री वन सेवन फोर ठीक आहे ओके डन चलो दाजी काय टेन्शन नाही ना कुछ ओके सब करेक्शन बिरेक्शन नाही ना आन्सर बरोबर टाईप केले सगळे पीडीएफ मध्ये हा त्याला पीडीएफ कुठे दुसरी दिली काय तुम्ही <laughs> प्रश्न अरे त्यांना सांगा किती नंबरला पेज बीज नंबर, नंबर त्याला पीडीएफ मध्ये सगळं दिलेलं आहे ना प्रश्न पीडीएफ मध्ये ते सांगतोय काय अवघड ठीक आहे आहे ओके यस yes, डन है ना सबका नेक्स्ट 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 हाँ ये देखो अभी ये देखो सिखा दूंगा टेंशन ना लो कोई टेंशन नहीं लेने का आराम के साथ पस्तीस पॉइंट शून्य चार ला पस्तीस म्हणतात काय क्या त्याला तेरा पस्तीस मन तक पस्तीस तला ठीक है एकदम बिंदास ले कहीं कॉन्फिडेंस पाजे बस गुनी ले वन बाय सेवन है राहुल दया ठीक है प्लस एकोनिस पॉइंट एक, एक चार ला एकोनिसस मनावला लागेल कारण पॉइंट एक चार है ठीक है नौ चार नहीं है ठीके मायनस 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 पंचवीस पॉईंट एक पाचला पंचवीस म्हणावं लागेल गुणिले पाच पॉइंट शून्य पाच ला पाचच म्हणावं लागेल असंच ना यस फिनिश्ड डनडना डन ठीक आहे बघा आता इथं बघा ही गुणाकाराची एक जोडी आहे इथं परत गुणाकाराची एक जोडी आहे असू द्या सात ने तर इथं गुन्हा करणे होईल तिथं ठीक आहे सात एक सात साता पाच पस्तीस किती आलं ते पाच एक इथं पाच आला अधिक एकोणीस जागेवर ॲज इट इज असेल इथं मायनस मध्ये येणार ते ठीक आहे पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस वन ट्वेंटी फाईव्ह आला तिथपर्यंत सगळेजण ओके बहुत बढिया चलो पहिली जोडी असेल एकोणीस आणि पाच यांची बेरीज एकोणीस आणि पाच आला चोवीस मायनस एकशे पंचवीस ठीक आहे आता इतकं सिंपल आहे ना फक्त चिन्हांचा गोल नाका करू एकशे पंचवीस मधून चोवीस गेला तर पंचवीस मधून चोवीस गेला तर एक राहणार आन्सर एकशे एक येणारच एकशे एक ला चिन्ह देताना घोळ नाही करायचा गडबड नाही करायची इथे मोठ्या संख्या असंही नशीबाने चांगलं दिलं तुम्हाला सगळे ऑप्शन निगेटिव्ह मध्ये दिलं त्यामुळे वाचलात तुम्ही लोक ठीक आहे एकशे पंचवीस मधून चोवीस गेला तर इथे एकशे एकच येणार आहे परंतु चिन्ह हे मोठ्या संख्येचं मायनस येणार आहे मायनस वन झिरो वन ऑप्शन नंबर एक आर आहे देखील का लो ठीक आहे आर आहे सबका व्हेरी गुडू <coughs> Hmm? या लेक्चर ची पीडीएफ जवळपास शेहेचाळीस पानांची पीडीएफ आहे शेचाळीस पेज पीडीएफ तुम्हाला ऑलरेडी टेलिग्रामला दिलेली आहे हे लेक्चर सुटल्यानंतर ले तुम्हाला परत दाखवतो ती पीडीएफ कुठे पिन करून ठेवलेली आम्ही एक मेसेज पिन केलेला आता इथं चॅटबॉक्स मध्ये इथं वरती तुम्हाला ते डायरेक्ट पीडीएफ ला जाईल पण आता नका जाऊ लेक्चर होऊ द्या आता अजून एक टॉपिक आपल्याला करायचंय तो झाल्यानंतर जा ठीक आहे मग मध्ये एक तासाचा ब्रेक आहे ना परत आपल्याला चार ते पाच चलो ओके ये okay? ये वाला करू अभी, ये वाला रेडी ऑल गरीब माणूस रे काय गणित बुद्धिमत्ता काय बेसिक आहे आपलं अभ्यास आप करा अभ्यास बस तुम्ही टेंशन घेऊ नका तुमचं फक्त पोस्ट व्यवस्थित काढा अभ्यास करा चलो हा मी एक खाली जरिया आहे मी माध्यम आहे फक्त तुम्हाला लोकांना अभ्यास करायचा ठीक आहे चलो Uh, सगळ्यात पहिलं आता इथं वर्गमुळात छत्तीस पॉईंट शून्य दोन पूर्ण आहे बरं तो आता तुम्ही काय करायचं याला वर्गमुळात छत्तीस पॉईंट शून्य दोन बोलायचंच नाही तुम्ही एक काम करायचं याचं नाव चेंज करून टाकायचं याला म्हणायचं वर्गमुळामध्ये छत्तीस ठीक आहे काय करायचं याला वर्गमुळात छत्तीस असं म्हणायचं ठीक आहे पुढे गुणिले हे एकोणीस पॉईंट नऊ सात जे ना त्याला तुम्ही म्हणायचं इथं हा वीस आहे किती येतो वीस आहे असंच ना कारण तो अप्रॉक्सिमेटली वीस ला जवळ आहे प्लस पुढे सोळा पॉईंट शून्य दोन ला तुम्ही इथं सोळा असं नाव द्यायचं नंतर भागिलेचं भागिले असतंय ह्या दोना दोनाचं दोन असेल मायनसचं मायनस चौतीस पॉईंट शून्य तीन ला तुम्ही लोकांनी इथं चौतीस असं म्हणायचं असंच आहे ना काही वेगळं तर नाही काय ओके ठीक आहे एकदम आराम के सात फुल कॉन्फिडन्स मध्ये सर वर्गमुळं छत्तीस चा आन्सर सहा येते ठीक आहे सहा गुणिले वीस अधिक सोळा भागिले दोन वजा चौतीस एकत्र सॉल्व्ह करू आपण ते सगळं ठीक आहे ही पहिली जोडी सेकंड जोडी जोडी जोडीने गुणाकार असेल तो जोडी जोडीने गणितातल्या जोडीने गुणाकार करा असेल ते बघा सहा दोन्ही बारा एकशे वीस ठीक आहे आणि तर सोळाला दोन ने भाग दिला बे अठीस सोळा इथं प्लस आला मायनस थर्टी फोर साइडचा असंच आहे ना एकदम बेसिक आहे ना ठीक आहे ओके पहिली जोडी असेल या ठिकाणी एकशे वीस आणि आठ एकशे अठ्ठावीस ठीक आहे मायनस थर्टी फोर मायनस चौतीस बस याचा आन्सर काढायचा गोळा मारायचा विषय क्लोज करायचा मॅटर क्लोज ठीक आहे आठ मधून चार गेले इथं चार आला बारा मधून तीन गेले या ठिकाणी आला फोर करेक्ट आहे नाईन्टी फोर राईट ठीक आहे चलो बहुत अच्छे झाले नेक्स्ट गेले रन्स केले आपण बरोबर आता आपला सकाळपासून तीन चॅप्टर झाले आता दोन संपले पाच चॅप्टर संपले सहाव्या चॅप्टर ची रिव्हिजन आहे आणि ते पण सगळे हे टीसीएस ओरिएंटेड आहेत तसं शिकवायला तर खूप प्रकार आहेत आपल्याकडे ते ऑलरेडी या आधी पण मी जेव्हा एमपीएसी ची आपली कंबाइंड परीक्षा होती तीस एप्रिलची त्याच्या आधी पण मी जवळपास एक अकरा लेक्चर घेतले होते आठ लेक्चर नऊ नऊ लेक्चर इथे घेतले होते युट्यूब ला वगैरे गणेश कालामध्ये कार्यक्रम होता आपला आणि तीन लेक्चर आपण घेतले होते कुठे तर तीन लेक्चर आपण छत्रपती संभाजीनगरला आपण विनर्स अकॅडमी घेतले होते ठीक आहे अशी टोटल बारा तुम्हाला प्लेलिस्ट दिलेली आहे त्यात पण खूप सारे प्रकार एमपीएससीचे आहेत अरे दादा तुम्हाला मी आता डोकं फोडून सांगू का चे प्रकार आणि ह्यांचे प्रकार सगळे सेम आहेत अरे सगळे जे आता हे चॅप्टर सोडला ना सगळे एमपीएससी चे प्रकार आहेत टोटल एकच अप्रॉक्सिमेट वेगळा दिसला सब एमपीएससी वाला हे घड्याळ पण एमपीएससी चाप्टर चा, चा सगळे प्रकार आहेत सगळ्याच्यामध्ये ठीक आहे थोडे टफ लेवल थोडीफार कमी जास्त असते तेवढं तर आपण करणार आहे सगळं तर तुम्ही ते सगळंच करा बरं हा ते हा ते कम्युनिटी पोस्ट टाकले आम्ही प्लेलिस्ट वगैरे टाकून दिली इव्हन टेलिग्रामला पण प्ले लिस्ट टाकतो टेन्शन काल पण टाकली परत टाकतो आज ठीक आहे चलो आता हे तर सगळं करा पण ते सुद्धा तुम्ही केलं पाहिजेत लेक्चर तुम्ही म्हणता सर एमपीएसी प्रकार कशाला करायचे आणि तेच तर करायचे तोच तर बेस आहे आपला अख्खा आणि हे एक्स्ट्रा वेगळं काय तेवढं बघायचं आणि ह्यात काय वेगळं एक दोन टॉपिक वेगळे सगळं सेम आहे गॉडमास्ट एमपीसीचा प्रकारे अख्खा घडाळपणे कॅलेंडर आहे पजले बैठक व्यवस्था आलं त्यामध्ये वर्गीकरण आलं परत ते नातेसंबंध पर ते नाते एमपीएसी चा बेस आहे तेरा पासून चालू नातेसंबंधचे प्रश्न त्या त्या मी म्हणजे ह्या म्हणजे आयबीपीएस लेवलचे प्रश्न येतात कोडिंग डिकोडिंग वगैरे सगळे तुम्ही असं काही लाईटले घेऊ नका एमपीएससी कशाला करायचं हे हे करू फक्त दोन्ही करावं लागेल सगळे प्रकार सेम आहेत सबका मालिक एक आहे हे टेन्शन मतलो चलो नेक्स्ट घड्याळ चॅप्टर मध्ये तसे प्रकार लय पडतात भरपूर सारे प्रकार आहेत आपलं जर तुम्हाला अजून अभ्यास करतो घड्याळामध्ये आता इथे मी काही यांचे फक्त चारच प्रश्न आलेत पूर्ण जेवढे परीक्षा त्यांनी टी घेतले तर चारच प्रश्न त्यांनी विचारलेत तर घड्याळाचे अजून प्रकार करायचे असतील तर आपली एक प्ले लिस्ट आहे कंबाईंड दोन हजार तेवीस नावाची त्याच्यामध्ये ती मी बघून घ्याल ते प्लेलिस्ट मध्ये मी घड्याळचे अजून प्रकार म्हणजे आता उगाच ते सगळं सांगत बसून टाइमपास करण्यापेक्षा मी सांगितलंय कम्म टी प्लेलिस्ट मध्ये घड्याल टॉपिक एक तासभर घेतलं मी एक तास शिकवलंय तेवढं बघून घ्या त्याच्यामध्ये आहे ते ती पोस्टर आहेत ना पोस्टर मध्ये टॉपिकचे नाव आहेत कोणत्या पोस्टर मध्ये काय शिकवलंय ते बघा ठीक आहे चलो नेक्स्ट आता प्रश्न काय दिलाय एकदम सिम्पलेस्ट वे मध्ये सांगेल डोंट वरी ज्या वेळेला चार वाजून पन्नास मिनिटं झालेली असतील तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्या दरम्यानचा कोण किती अंशाचा असेल बस एवढंच विचारलं त्या लोकांनी ठीक आहे ओके करू आपण काही विषय नाहीये फार तर एक सांगेल फार गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली पर्यंत किंवा सदाशिव पेठेपासून मुखर्जी नगर पर्यंत एकच फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाला म्हणतात अकरा छेद दोन का का एम मायनस तीस एच मिनिट काट्याने आपल्याला अंतर तास काट्याने आपल्याला अंतर यांचा फरक येतो यांचा फरक काढणे म्हणजे आपल्याला अँगल काढणे एवढंच एम म्हणजे मिनिट आणि एच म्हणजे आर्स किती वाजून किती मिनिट आहे एवढी फक्त किंमत टाकायची आन्सर काढायचे विषय क्लोज करायचे थी। ठीक आहे चार वाजून पन्नास मिनिट दिलत ना त्यांनी आता काही नाही हो का चार वाजून पन्नास मिनिटं दिलं काय करतात समजा मी म्हटलं चार वाजून पन्नास मिनिटं आहेत तुम्ही तेच म्हणता ना चार वाजून पन्नास मिनिटं आहेत एच एम मिळाल व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू उचलायच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या संपला सॉल्व्ह करू इसको हो अकरा छेद दोन गुणिले एम ची किंमत आहे पन्नास मायनस तीस तीस एच ची किंमत या ठिकाणी दिसते इथं चार भरल्या किमती दोन्ही पण संपला विषय ओके सॉल्व्ह करा हे सॉल्व्ह करा हे सॉल्व्ह करा बॉडमॉस शिकवलं तुम्हाला बॉडमॉस मध्ये ह्या दोन जोड्या आपण सॉल्व्ह करतो उत्तरांची वजा बाकी आहे ना चला सॉल्व्ह करून टाका इथं बे एक बे बे दुने चार आला बे पंच दहा म्हणजे आपण त्याला निम्म केलं करेक्ट आता अकरा आणि पंचवीसचा गुणाकार करून टाका पंचवीस एक पंचवीसचा चा हातचा आला दोन पंचवीस एका पंचवीस दोन सत्तावीस किंवा असं पण करतात अकरा आणि एका संख्येला गुणलं ती संख्या अशी लिहायची दोघांची बेरीज मध्ये लिहायची पण नका हे परीक्षेला सुचत नाही असलं काय त्यामुळे तुम्ही गुन्हा त्याला ठीक आहे पंचवीस एक पंचवीस पाच हातचा दोन पंचवीस एक पंचवीस आणि दोन इथं आला सत्तावीस ठीक आहे आलं दोनशे पंच्याहत्तर आणि साईटला मायनस चार त्रिक बारा एकशो बीस यांची येणारी वजा बाकी हे तुमचा ऑप्शन मध्ये सापडायचे कुठं भेटते ती आहे आणि मग कधी कधीच उत्तर नाही मिळालं तर तुम्हाला अजून एक सांगतो काय असते आता तुम्ही नीट लिहून घेते दोनशे पंचाहत्तर मधून एकशे वीस गेले ठीक आहे इथे एकशे पंचावन्न वगैरे तुमचं येणार आहे ठीक आहे पर्याय क्रमांक काय आला रे बाबांनो पर्याय क्रमांक दोन आले सगळ्यांचं गुट दोन येत आहे पण ह्याला ना अजून एक काहीतरी तुम्हाला उत्तर असतं मी सांगतो कसं ते चार वाजून पन्नास मिनिटं झालीत ना ठीक आहे चार वाजून पन्नास मिनिटं म्हणजे अर्थात मिनिट काटा हा इथं त्या दहावर असला पाहिजे का मिनिट काटा बोलतोय बरं मी याला म्हणतात पन्नास मिनटं पंचावन्न मिनिट साठ मिनिट करेक्ट ना आणि तास काटा कोण सांगेल कमेंट मध्ये कुठे असेल चार वर असेल का पाच वर असेल का दोघांच्या थोडस मध्ये असेल म्हणजे पाचच्या जवळ गेलेला असेल विचार करा चार वाजून पन्नास मिनिटं झाली चार वाजून पन्नास मिनिटं झाली पन्नास मिनिटं असतील तर तुम्हाला लोकांना तो हा काटा चार वर थांबून राहील का नाही तो थांबणार नाही तो पुढे जाणार जरासा आणि तो कटा जो असेल तो थोडासा इथे इन्क्लाइंड झालेला असेल या साईडला म्हणजे आता थोड्याच वेळात पाच वाजणार आहेत थोड्याच वेळात पाच वाजणार आहेत तर आता आपण या दोघांच्या मधला अँगल काढला काय केला आपण दोघांच्या मधला अँगल काढला एकशे पंचावन्नचा तर अध्यक्ष महोदय मला आता एक प्रश्नाचा आन्सर सगळ्यांनी द्यायचे तुम्ही हा अँगल मोजला करेक्ट बरोबर हा अँगल मोजला सगळ्यांनी ओके हा किती आला बेटा एकशे पंचावन्न आला प्लीज कमेंट करून सांगा हा अँगल किती असेल x डिग्री बरोबर कितना रहेगा ये वाला बोलेंगे। गुड बहुत बढ़िया। इसका कितना 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 आएगा आएगा? आएगा आएगा बोलो? बोलो? ये ये ठीक है? x भाई? -पट जल्दी, जल्दी 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 चलो कमॉन हाँ तो क्या करने का ये टोटल कितना रहता है तीन सौ सात डिग्री ना तो पूर्ण गोल अख्खा गोलो ना थ्री सिक्सटी डिग्री थ्री सिक्सटी डिग्री थ्री सिक्सटी डिग्री मधुन तीनशे साठा मधून आपल्याला हा एकशे पंचावन्न हा मायनस करावा लागेल तेव्हा जाऊन तुम्हाला ते आन्सर सापडेल त्या आन्सर मग तुम्हाला काय साठ मधून पंचावन्न गेलं पाच आलं म्हणजे ते दोनशे पाच असं तुम्हाला आन्सर येईल व्हेरी गुड दोस पाच हे दो सो पाच आहे हे लक्षात असू द्या पाठ करून टाका तुम्ही ते थ्री सिक्स्टी मधून मायनस करायचं जर इथं एकशे पंचावन्न नसता तर दोनशे पाच ला गोळा मारू लागला असता दोन्ही दिलं तर रॉंग होईल ते रद्द होईल दोन्ही देणार नाही दोघातले एक देणार ते लोक आन्सर एकशे पंचावन्न पण राईट आहे दोनशे पाच पण राईट आहे हे दोन्ही लक्षात असू द्या ठीक आहे चलो आणि हा कधी कधी आता तुम्ही काय करता मिनिट काट्याने आपल्याला का अंतर आणि हे तास काट्याचं अंतर यांची वाजाबाकी करताना कधी कधी हे मध्ये येतं पण आपल्याला काय करायचंय आपल्याला दोन्ही काट्यातला फरक काढायचा अँगल म्हणजे दोघांतला फरक आहे डिफरन्स आहे तर आपण कधी पण निगेटिव्ह आन्सर आला तरी काय करायचं त्याला प्लस लिहायचं मायनस आलं तरी प्लस लिहायचं हे लक्षात असू द्या चलो नेक्स्ट ये वाला क्वेश्चन करेंगे अभी ठीक आहे जेव्हा घड्याळ तीन वाजून चौदा मिनिटाशी अशी वेळ दाखवत असेल तीन वाजून चौदा मिनिट तीन वाजून चौदा मिनिट करेक्ट आहे ठीक आहे फिर होम मिनिस्टर यापैकी मिनिट आहेत दोन्ही किमती आपल्या समोर सगळ्यांच्या ठीक आहे अँगल इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे अकरा छेद दोन एम मायनस तीस एच बराबर आहे एकदम बढिया आहे ऐसेच एच आहे ना आहे तर यामध्ये आता मी किंमती भरतोय काळजीपूर्वक बघा सगळ्यांनी अकरा छेद दोन एम ची किंमत आहे इथं फोर्टीन चौदा मायस तीस तीस एच ची किंमत आहे आपल्याकडे इथं तीन आन्सर काढायचे कमेंट करायचंय आन्सर निगेटिव्ह आलं तरी ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह घ्यायचं कारण आपण डिफरन्स काढतोय फरक घेतोय मायनस मध्ये नाही घ्यायचा अंतर कधी प्लस मध्येच घ्यायचं अंतर म्हणजे अंश याच्यामध्ये अंश असतात ते अंतर किलोमीटर मीटर मधलं नसतंय अंशामध्ये असतं ठीक आहे चलो नेक्स्ट इथं आन्सर येईल बे कि बे साती चौदा असच ना मग अकरा साते किती आला तो सत्याहत्तर सेव्हन्टी सेव्हन मायनस तीन त्रिक नऊ म्हणजे नाईन्टी आलं आता मगापासून बॉडमासचे गणित करून करून तस गोष्टी पाठ झाल्यात आपल्या ठीक आहे नव्वद मधून सत्यात्तर गेलं किती येते बघा तेरा येते करेक्ट ना तेरा येते ना आणि मग तेरा आलं चिन्ह फक्त मायनस मध्ये येणार जरी ते मायनस मध्ये आलं तरी पण तुम्ही अँगल हा प्लस मध्येच घ्यायचा कारण तो दोन काट्यामधला डिफरन्स आहे लक्षात घ्या ठीक आहे थर्टीन मग आता मी तुम्हाला मगाशी काहीतरी बोललो ते सांगा दुसरा एक अँगल असेल अजून एक अँगल असेल सो सेकंड अँगल कितना रहेगा कोण बोलेगा सेकंड वाला अँगल को तीन सौ साठ में से तेरा जाएगा कमेंट करो कितना आएगा सेकेंड एंगल कितना आएगा दोन एंगल तो यार गारंटी फुल फिक्स है ठीक है बोल दो यस जल्दी, जल्दी 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 कमेंट्स कमेंट कमेंट कमेंट्स, पटापट कितना आ रहा है थ्री फोर्टी सेवन क्या साठ में से तेरह गया फोर्टी सेवन बरबर तीनशे सत्तेचर सेवन यस हो गया हा दूसरा एंगल असेल तेरा दिल तेरा ओके डन है आप लोग चलो ठीक है आ रहा है सबका आ रहा है बहुत बढिया शाबाश झालं नेक्स्ट पुढचा प्रश्न ज्याची तुम्ही सगळ्या आतुरतेने वाट बघत असाल असा प्रश्न समोरचा पाच पीएम आणि सहा पी एम या दरम्यान घड्याळाचा मिनिट काटा तास काटा यांचा कोण हा सत्तर अंशाचा असेल तर ती वेळ कोणती असेल हीच ती वेळ बरोबर बघूया हीच ती वेळ योग्य वेळ काय असेल पाच पीएम आणि सहा पी च्या दरम्यान ठीक आहे ओके बहुत बढिया मजा आहे का घड्याचा मिनिट काटा तास कटा यांचा कोण सत्तर अंशचा असेल तर वेळ कोणती असेल अँगल चा आला पाहिजे प्रश्न उलटा दिलेला आहे आतापर्यंत म्हणायचे हे एवढे एवढे वाजलेत तर अँगल काढा तेरा डिग्री येते का टू फोर्टी सेव्हन येते का दोनशे चाळीस का किती सत्तर येते वाटेवर जे काय म्हणजे आतापर्यंत मागे केलं ते किती येतंय ते विचारायचे आता अँगल दिला गेलेलं आहे आणि अँगल दिल्याच्या नंतर प्रश्न विचारलाय की ही वेळ कोणती असेल पहिली दुसरी तिसरी चौथी यातली कोणती वेळ असेल मी जस्ट तुम्हाला लोकांना आता थोडस ना आयडिया देतो काय विषय असतो नेमका तुम्ही याची आकृती वगैरे काढण्याच्या फांद्यात पडू नका अंदाज लागत नाहीत कारण बऱ्यापैकी इथं बारा बारा दिलं इथं चौदा चौदा दिलंय त्यामुळं तुम्हाला ते आणि असं पुढचा अपूर्णांक असं मग तुम्हाला अंदाज येणार नाही अजिबात त्याचा तर त्यामुळे तुम्ही अंदाजे करू पण नका एखाद दुसरा ऑप्शन जाईल पण सगळे ऑप्शन जाणार नाही त्या आकृती काढल्यानंतर तर बेटर वे तुम्हाला सांगतो काय करायचं आपला जो फॉर्म्युला आहे ठीक आहे फॉर्म्युला आपला अकरा छेद दोन एम मायनस तीस एच हाच आहे ना फॉर्म्युला तर याचा अँगल तुम्हाला सत्तर येण्यासाठी कधी पण आयुष्यात लक्षात ठेवायचं उलटे प्रश्न आले सो प्लीज गो बाय ऑप्शन ठीक आहे सो आप से जाएंगे बाकी कुठलेही शोध लावण्याच्या फंद्यात पडू नका कारण हे आपल्यासाठी ना जे जेवढं सोपं वाटतं तेवढं डिफिकल्ट होऊ शकतं कारण उत्तरं अपूर्णांकात दिलेली अपूर्णांकात दिले तर तुम्हाला ऑप्शनने जाणं जास्त सोयीस्कर राहील कारण ते अंदाज पंच तुम्हाला लोकांना त्यांनी अपूर्णांक दिलेत कारण त्याचा परफेक्ट टाईप किती पॉईंट वगैरे काय ते पण नाही त्या अपूर्णांक आहेत तुम्हाला अपूर्णांकात टाकावं लागेल याचा येणारा आन्सर जर सत्तर आलं तर तो ऑप्शन तुमचा राईट आहे असं तुम्हाला डिक्लेरेशन द्यावं लागेल तर जर आता याच्यामध्ये मी ऑप्शन नंबर एक जर ठेवला तर लक्षात ठेवायचं बघा हे असं आहे होम मिनिस्टर एच एम आहे होम मिनिस्टर एस एस सेम होम मिनिस्टर इदर HM. बी सेम एच एम ठीक आहे ना असंच ना ते आर्स आणि मिनिट्स आर सारी मिनिट्स आर्स मिनिट्स आर्स मिनिट आर ना कुछ चलो तो हे तुम्हाला एक किंमत आतमध्ये भरायची आहे मी जस्ट तुम्हाला सांगेल समजा मी ऑप्शन नंबर एक इथे भरला ठीक आहे आन्सर सत्तर यायला पाहिजे लक्षात ठेवा सगळ्यांनी काय सत्तर यायला पाहिजे मग इथं मी समजा असं म्हटलं अकरा छेद दोन गुणिले इथं एम किती माहिती का एवढा मोठा तो एम भला मोठा एम ए किती बारा पूर्णांक सहा चेर अकरा एवढा एम ए तो मायनस तीस गुणिले ठीक आहे पाच ठीक आहे ओके आरामात टेन्शन लालो कोई टेन्शन जरूरत नहीं नाहीये तुम्हाला हार्डली या स्टेप मध्ये कळेल कि बरोबर किती एका स्टेप मध्ये कळेल ते बरोबर का चुकीचं एकच स्टेप फक्त जास्त जास्त वेळ लागणार नाही ठीक आहे मी समजा याला मल्टिप्लाय केलं ठीक आहे साईटला केल्या मध्ये तरी चालते मला हे सिम्प्लिफाय करताना बारा गुणीला अकरा करावा लागेल अकराच्या पाड्यामध्ये इथं अकरा दोन बावीस अकराला दोन अकरा एका अकरा अकरा दोन इथं तेरा एकशे बत्तीस यांचा गुणाकार एकशे बत्तीस येणार आहे ठीक आहे तुम्ही रप्पे जो बघू शकता एकशे बत्तीस आणि सहा जर केलं या ठिकाणी अकरा अकरा कॅन्सल झाला अकरा अकरा कॅन्सल झाला आणि दोन ने मी याला भाग दिला इथं दोनच्या पाड्यामध्ये इथं बे सक बारा आला एक राहिला इथं अठरा बे नवे इथे अठरा आलं एकशे पन्नास आणि एकोणसत्तरचा जो फरक आहे तो कधीच सत्तर येणार नाही तो सत्तर येणार नाही तो किती येईल तो पन्नास तिकडचे निकडचे एकतीस एक्क्याऐंशी येईल एक्क्याऐंशी येईल एक सत्तर येणार नाही जर उद्या जाऊन ते म्हणले यांचा कोण हा एक्क्याऐंशी डिग्रीचा असला पाहिजे एक्क्याऐंशी डिग्री सो फर्स्ट वन इज करेक्ट ठीक आहे अगरेंगे एटी वन का चाहिए तो फर्स्ट वन इज करेक्ट ठीक आहे खूप लोकांचे आन्सर आले असतील कमेंट करत असतील पण मी जे सांगतोय ते इतर एक्स्ट्रा प्रश्नांसाठी सांगतोय मी सांगेल तसं लिहून घ्या तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न होतात ते हे लक्षात घ्या जर त्यांनी एक्क्याऐंशी डिग्री म्हटले तर हे बरोबर आहे ठीक आहे आणि जर मग त्याने आता प्रश्नात काय म्हटलं आपल्याला त्याने म्हटले सत्तर डिग्री तर सत्तर डिग्रीसाठी सॉल्व चाललंय ना हे रॉंग येते मग आता कळलं रॉंग आलं तर गेला ऑप्शन तो पहिला ऑप्शन बाद ठीक आहे आता एक अंदाज इतका माणसाचा जबरदस्त पाहिजे अरे याचं एक्क्याऐंशी येत आहे याचं काही लय मोठा येणार नाही नाही ऐंशी जवळ जाणार आहे कारण हा बारा पूर्णांक सहाशे अकरा होता हा बारा पूर्णांक आठशे अकरा आहे हा काय खूप लांब जाणार नाही हा ऐंशी एक्क्याऐंशीला क्लोजेस जाणार आहे तर आन्सर एक तर तुम्हाला तिसरं मिळणार नाही तर चौथं मिळणार आहे तिसरं किंवा चौथं मिळणार कारण दोघं बारा बारा होते त्यामुळे ते ऐंशी एक्क्याऐंशी दरम्यान दोघं राहणार ते कितीतरी का काय असलं तरी हे लक्षात घ्या तर आता तीन आणि चार पैकी याचा आन्सर तीन आहे का चार आहे त्याचा आन्सर ऍक्च्युअली चार आहे मी चार करून दाखवतो तीन तुम्ही होमवर्क म्हणून करा ठीक आहे चार करून दाखवतो तीन तुम्ही होमवर्क म्हणून करा ठीक आहे सो ॲज पर ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर नुसार हे एच एम आर्स अँड मिनिट्स ठीक आहे तर मी किंमत समजा याच्यामध्ये ठेवल्या दोन ला मध्ये एम ची किंमत या ठिकाणी दिल्यानुसार चौदा पूर्णांक सहा अकरा ठीक आहे मायनस तीस तो तीस एच ची किंमत आहे पाच बस यही सॉल्व्ह करणार आपण लते तुम्ही खाली एक स्टेप बडेगा और कुछ नाही होगा ठीक आहे तुम्ही हे बघून तर घाबरूच नका हे आपल्याला हे आपल्याला रक्तात पाहिजे बेसिक आहे हे सगळं बचपन का प्यार आहे सब बेसिक ठीक आहे साईडला करून दाखवत होते चौदा पूर्णांक सहा चे दराचा बेसिक असतं चौदा गुणिले अकरा अधिक सहा छेद अकरा हे तुम्हाला आलं पाहिजे बरं आता तुम्हाला हे असं लिहून दाखवायचं चा नाही चला मी पण लिहित नाही काही गरज नाहीये आपण याला गुणूया इथे अकरा चोक चव्वेचाळीसचा चार हा आला चार बरोबर अकरा -बर, एक अकरा अकरा आणि चार पंधरा एकशे चोपन्न अधिक सहा छेद अकरा ठीक आहे आणि मग एकशे चोपन्न अधिक सहा या ठिकाणी एकशे किती बनतो साठ छेद अकरा बस एवढंच तुम्हाला लोकांना इथे युटिलाइज करायचं एवढी एक स्टेप नव्याने वाढली बाकी दोन स्टेप आपल्या त्या जुन्याच ठीक आहे बरा किंमत त्याच्यामध्ये काय आली ती अकराशे दोन एज इट इज ए गुणिले याला सिम्प्लिफाय केलं आणि त्याचा आन्सर कन्वर्ट केलं माणसात आणलं त्याला वन सिक्स्टी बाय इलेवन ठीक आहे मायनस हे काय तीस गुणिले पाच करून टाकू नंतर आपण ठीक आहे तीस गुणिले पाच ओके करा झालं संपला अकराला गेला अकरा झालं ओके बेक बे

हा ठीक आहे फॉर्म्युला व्हॅल्यू टाकून येत करा काय विषय नाही ठीक आहे चलो हो गया <laughs> ऐसे करो कुछ गडबड मत करो तुम तुम्ही ते बाकी घेऊन तुम्हाला इतरही आन्सर येऊ शकतात कारण सत्तर डिग्री हा अँगल हा घड्याळामध्ये इतर लोकांचा पण होऊ शकतो पाच चौदा सहा चार चाच होईल असा काही नियम नाहीये तीन वाजता जसा नाइंटी डिग्री बनतो तसं मग ते इतरही ठिकाणी नाईंटी डिग्री बनत असतो त्यामुळे तुम्हाला ते कन्फ्युजन वाढू शकतं त्यामुळे प्लीज उलटे प्रश्न आले सो प्लीज गो बाय ऑप्शन टेन्शन ना लो कुछ टेन्शन ना लो ठीक आहे चलो यू सो मच हो अंक गणिताचे बाकीचे टॉपिक घेणार नाही का घेणारे सांगितलं अरे तुम्ही मी प्लेलिस्ट सांगितले तुम्हाला प्लेलिस मध्ये बघा ना सगळे टॉपिक शिकवलेत बर अंक गणिताचे टॉपिक वाले लिहून घ्या लिया मॅथ चे टॉपिक लिहा कोणते कोणते करायचे लिहा लिया, मॅथ्स टॉपिक नंबर वन बॉडमॉस सिम्प्लिफिकेशन बॉडमॉस म्हणजे सहरूप देण्यासाठी शिकवला मगाशी एप्रॉक्सिमेशन ठीक आहे अंदाजे व्हॅल्यू काढणे नंबर तीन हे दोन तर मी शिकवलेत ठीक आहे मी बाकीचं म्हटलंय की सोळा तारखेपासून एक्स्ट्रा घेईल पण तरी पण तुम्ही काय करा माझे या आधीचे पण काही लेक्चर्स आहेत ते बघून घ्या एमपीएससी पॅटर्न जरी असतील तरी असा कुठला पॅटर्न वगैरे नसतो आपल्याला सगळ्या सिलेबसचा अभ्यास केला की सगळ्या पॅटर्नचा आपले गणित आपल्याला सुटतात टेन्शन घ्यायचं नाहीये ठीक आहे नंबर तीन मध्ये बघा आता नंबर तीन मध्ये नंबर तीन मध्ये याच्यानंतर तुम्ही अजून काय केलं पाहिजे तर ऍव्हरेज सरासरी केलं पाहिजे मराठीत लिहू तो इंग्लिश कळत नाही काही लोकांना आपलं मराठीत लिहू सरासरी ठीक ठीके नंबर चार वेळ वेग त्यामध्ये ट्रेन ची गणित असत ट्रेन बोट नंबर पाच काळकाम टाकी, हे सगळे अवेलेबल आहे मी शिकवलंय तुम्ही बघतच नाही व्हिडिओ अख्ख्या युट्यूब वरती ना ते बऱ्यापैकी खूप सारे टॉपिक शिकवून झालेत ते काही पोलीस भरती ओरिएंटेड शिकवलेत काही एमपीएससी ओरिएंटेड शिकवलेत सगळं करायचंय तुम्हाला बाबा सगळे प्रकार इथे इकडचे तिकडन तिकडचे सगळे सब होई आहे नंबर सहा नंबर सहा मध्ये आणखीन तुम्हाला याच्यामध्ये शेकडेवारी हा महत्वाचा आहे ठीक आहे शेकड्यावारीमध्ये व्याज पण येऊन जात त्या मध्ये भरपूर नफा तोटा वगैरे त्यांच्याच भाग आहेत सगळे मी महत्वाचे टॉपिक सांगतोय मॅथ्सचे प्रश्न यायला पाहिजे फक्त सात ते आठ ठीक आहे त्यातले मेन मेन टॉपिक सांगतोय सगळा सिलेबस काय करायला बसू नका हे महत्वाचे टॉपिक हे ऑलरेडी युट्यूब वरती असतील तेवढे बघून घ्या प्ले लिस्ट मध्ये आपल्या किंवा दुसरे कोणाचे व्हिडिओ चालू असेल तिथं बघा बिंदाच बघा तुमचं नॉलेज वाढवा जे काय करायचे अभ्यास करा फक्त बाकी काय करू नका कुठे नाही काय ठीक आहे नंबर सेवन सात नंबर भूमिती करा एक भूमितीवरती एक लेक्चर घेतो मी टेन्शन घेऊ नका आणि ते खूप लोकांचा प्रॉब्लेम भूमिती लवकर कळतच नाही काही ट्रिक्स बिक्स आहेत का ऍक्च्युअली भूमितीला फॉर्म्युले भरपूर आहेत ट्रिक्स जिथं लागतात तिथं लागतात बाकी ठिकाणी लागत नाही ते फॉर्म्युलेची तुम्हाला एक शीट बीट मस्त पैकी देऊन टाकेल मी टेलिग्रामवरती तेवढे फॉर्म्युले वगैरे सगळे तुम्हाला पाठ करावे लागतील नाही झाले काही ट्रिक्स सांगेल त्या बसल्या तर ठीक ना तर फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय पर्याय नाहीये ठीक आहे भूमिती त्यानंतर भूमितीनंतर आणखीन काय असेल तर संभाव्यता आणि संभाव्यतेच्या नंतर लास्ट बट नॉट द लिस्ट सगळ्यात डेंजर टॉपिक तो म्हणजे ग्राफ त्याला आपण असं म्हणूया सांख्यिकी सांख्यिकी मध्ये दोन भाग पडतात एक ग्राफ वाला आणि दुसरा मीन मेडियन मोड मीन मेडियन मोड मध्य मध्यक आणि बहुलक ठीक आहे हे याच्यापैकी मी तुम्हाला इथपण सांगतो हे दोन शिकून झाले ना तुम्ही काय लोड घेता रे अरे सब हे युट्यूब पे अपलोडेड आहे पुरा तुम्ही सेम टॉपिक देखलो अंदर मी सिखाय प्लेलिस्ट मध्ये जा कंबाईंड दोन हजार तेवीसच्या प्लेलिस्ट मध्ये जा एक ते भूमिती सोडलं तर सगळं झालेलं आहे त्याचा अख्खा पूर्ण सात व्हिडिओ टाकलेत मी आतमध्ये युट्यूबवरती बघतच नाही तुम्ही लोक ठीक आहे संभावित अख्खी शिकवलेली मी युट्यूबर आहे सगळं सब युट्यूब पे युट्यूबवर काय काय माहिती काय तुम्हाला सांगतो बघा युट्यूबवरती एक दोन हे झालं आज आज आलं आणि बॉडमस चे पोलीस भरतीचे क्वेश्चन घेऊन घेत पाठीमागे घेतलेत मी ते पण बघून घ्या सरासरी आहे युट्यूब वरती अंतरळ वेगळे आहे काळकामे शेकडेवारी नफा तोटा आहे खरच आहे परत युट्यूब वरती भूमिती पण आहे सात आठ व्हिडिओ भूमितीचे संभावित पण आहे संभावित आहे आणि सांखिकी पण आहे अरे सगळं ठीक झालं ना अरे बापरे सब आहे सब युट्यूब पे ठीक आहे एकदमच इन डेप्थ अभ्यास करायचा बॅच करा ती पण कोणती लाईव्ह बॅच करा लाईव्ह बॅच मध्ये इन डेप्थ अभ्यास चालतो जे लाईव्ह बॅच करतात त्यांना विचारून घ्या चोवीस तारखेला लाईव्ह बॅच सुरू होते ज्यांना पुढच्या काही परीक्षांचा अभ्यास करायचा आहे त्या पुढच्या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी बॅच जॉईन करा तुषू पडला तुशु तुशू तुशू आपला ठीक आहे हे करू अरे सब आहे आणि तुम्हाला असं वाटतं ना सर टी सी एस पॅटर्न सांगा अरे टी सी एस पॅटर्नला याच्यापेक्षा सोपे प्रश्न आहेत काय काय ठीक आहे आता असतील काही अवघड ओके ठीक आहे ते पण करू आपण पण आता नॉर्मल एक मॉडेट लेवलला पोचा कमीत कमी मीडियम मॉडरेट लेवलला तर या बाकी काही वेगळे प्रश्न असतील तर मी घेणार आहे ना मी बोललो तुम्हाला लोकांना सतरा तारखेला कळेल कोणत्या प्रकारचे प्रश्न पोरं सांगतीलच आपल्याला सर या प्रकारचा प्रश्न येतोय त्या प्रकारचा येतोय पण रिजनिंग जास्त येणार आहे रिझनिंग वर जास्त फोकस करा मॅथ्स वगैरे मी सांगितलेल्या पैकी यातले एक सात आठ क्वेश्चन यायला पाहिजेत ठीक आहे ओके चलो <laughs> हे बघा आता पेपर अरे बाबा तुम्ही इंडेक्स बघितले का मी काय काय शिकवणार आहे सगळे शिकवणार रे दादा सगळे पेपर फोल्डिंग कटिंग मिरर वॉटर बिटर सब रे सब शिकाणे मे रे ऐसा मत करू ठीक आहे ऐसा काय कर रे तुम सब शिकायवाला मे तुम्ही इंडेक्स बघा ना पहिली इंडेक्स न बघितली तुम्ही टेलिग्रामला ला जा इंडेक्स बघा मी काय काय शिकवणार आहे ते अरे जवळपास किती वीस पंचवीस टॉपिक आहेत सगळे घेणार आहे मी तेवढे करा बस झाले ते ठीक आहे भरपूर झाला अभ्यास मग ते काय होतं मला ते असं एकदम हे वाटतं सर हे कधी शिकवणार ते कधी शिकवणार अरे सगळं ते चार्ट मध्ये दिलं ना काय काय शिकवणार कधी कधी टायमिंग सगळं दिलंय मुहूर्त पण दिलाय सगळं ह्या टायमाला हे शिकवणार आहे ठीक आहे बरं आता आपलं घड्याळापर्यंत आपलं सेशन होता मी तो संपवलाय आता आपण ब्रेक घेऊ मला पण जेवण करायचं बाकी जेवण वगैरे करू द्या आणि आपण आता भेटू एक्झॅक्ट पाच वाजता एक क्वेश्चन राहिला अरे एक क्वेश्चन राहिलं का अरे सांगणार कधी मला सॉरी जाऊ नका कुणी थांबा लगेच निघाले घराकडे काय यार कधी सांगणार मला मी विसरलो ना आन्सर 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 सांगा दे आंसर दे, आंसर दे. अरे यार गया यार बेसिक है ना मला काय सांगा याला मास्तरची गरज ना लागत या प्रश्नाला आपल्या डोक्यामध्ये मेंदू लागतो बस ठीक आहे काय विषय नाही द्या आन्सर द्या पटापट पटापट आन्सर द्या हे आन्सर नाही द्या तुम्ही आन्सर तो पटापट चलो ते बघा ते बाकीच चाललंय अरे दादा तुम्ही ठीक आहे भावे आमदार विमदार नाही मला मला निवडणूक लढवायची नाही कुठली तुम्ही फक्त आन्सर द्या मला आपण मास्तर आहे तेच बरे बस ओके ठीक आहे काय विषय नाही तुशूला दाखवायचं हा तुषू तू पण आहे थोडा निकडं ठीक का आहे काय फेक आन्सर बघा सगळे काही सांगतात सगळे चार ऑप्शन एक दोन तीन चार सगळं टाईप करतात मी कोण हे लोक कहां से आते है ये लोक ठीक आहे अरे किती सिम्पल यार आहे खरंच मास्तरची गरज नाही माझी गरज नाही तुम्हाला याची म्हणजे इतकं सोपं येते ठीक आहे किती वाजले बारा पंचेचाळीस वाजले ठीक आहे मिनिट काटा उत्तरेकडे करतो अरे काय बेसिक आहे यार है यारे, कुछ भी नाही इसके अंदर यार सर्कल काढला एक ठीक आहे सर्कल काढल्याच्या मध्ये बारा वाजून पंचाळीस मिनिटं दाखवतो असंच टाइमपास मध्ये फुल एकदम आरामात करू क्वेश्चन आपला एकशे वीस मिनिटं दिलत ना त्यांनी दोन तास दिलेत ना एकदा चित्रपित्र काढत बसू आपण काय विषय नाही तीन आला इथं सहा आलं या ठिकाणी इथं नऊ आलं तर बारा आलं ठीक आहे बारा वाजून पंचाळीस मिनिटं झालेत ठीक आहे छान आता बारा झाले म्हणजे पावणे एक झाले पावणे एक वाजता आपला जो काही मिनिट काटा आहे तो इथं पाहिजे ना मिनिट काटा इथं पाहिजे की नाही बरोबर आहे की नाही ओके डन आणि तास काटा कुठे इथं पाहिजे असू द्या की तास काटाचं ता काय घेणं दे आपल्याला एकला टच करणार एक, एक वाजायला थोडा टाइम आजो बरो बरोबर आहे आणि ते असं म्हणत आहे त्याचा मिनिट काटा उत्तरेकडे निर्देश करतो या साईडला मिनिट काटा हा उत्तर दिशेला आहे उत्तर दिशेला आहे प्रश्न एकदम सिंपल विचारेल मी आता ठीक आहे आराम के साथ उत्तर के जे सामने हे हा उत्तर के सामने आप दक्षिण आहे आएगा आहे का बराबर आहे ते उत्तर आहे या साईडला दक्षिण आहे इकडच्या बाजूला इथं पूर्व येईल आणि इकडच्या बाजूला पश्चिम येईल आहे ना बेसिक एकदम कट टू कट उत्तर दक्षिण त्या साईडला पूर्व इकडे पश्चिम मॅटर क्लोज ठीक आहे आणि मग तुम्हाला काय विचारलं त्याने की तर एक वाजून पंधरा मिनिटांनी किती एक वाजून पंधरा मिनिटांनी ठीक आहे आता एक वाजून पंधरा मिनिटं होतील म्हणजे काय नेमकं तर आपल्याला पंधरा मिनिटाला मिनिट काटा इथं दाखवायचंय बरोबर आणि एक वाजून पंधरा मिनिटं तास काटा इथं कुठेतरी करेक्ट प्रश्न असा आहे की मिनिट काटा कुठे निर्देश करेल मिनिट काटा कुठे निर्देश करेल सांगा बरं पटापट दक्षिणेला करेल ना ठीक आहे ओके काय आन्सर्स काय दिले पोरांनी का फेकले काय पण आन्सर हा आता बरोबर दिले हुशार आहेत ते एकदम खतरनाक आहेत खतरोग आहे खिलाडी सगळे ठीक आहे व्हेरी गुड शाबाश लगेच आन्सर चेंज चला ठीक आहे बरं आता सगळ्यांना ते बाकीचं सगळं आमचं ते टेस्ट सिरीज वगैरे पण आपली चालू एकदम सेम टी सी एस आय बी पी एस पॅटर्नुसार टेस्ट सिरीज चालली आहे तुम्ही बघू शकता फक्त मोबाईल चांगले असतील तर व्यवस्थित ओपन होते आता काही लोकांच्या मोबाईलमध्ये ही टेस्ट सिरीज ओपन होत नाहीये तर मोबाईल थोडा चांगला असू द्या मिनिमम चार जीबीची रॅम असू द्या होत नाहीत एक दोन जीबीचे जुने मोबाईल असतील ना ते मग ते कोणीतरी गिफ्ट गिफ्ट केलेले तुम्हाला ते नाही ओपन होतं त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे चांगले मोबाईल असू देत ठीक आहे म्हणजे फार एकदम ते सपरचंद वगैरे घ्यायची गरज नाही म्हणजे ऍपल असेल किंवा एकदम सॅमसंग अल्ट्रा बिल्टा काय घ्यायची गरज नाही नॉर्मल आपले चार जीबी रॅमवाले वगैरे चांगले मोबाईल घ्या जरा व्यवस्थितपणे त्यात ते लेक्चरला पण त्रास होत नाही आणि टेस्ट सिरीज पण व्यवस्थित ओपन होते ठीक आहे जवळपास दोनशे सत्तर टेस्ट आहेत सेक्शन वाईज टॉपिक वाईज फुल सिलेबस सगळे आहेत असे साडेसात हजार प्रश्न त्यामध्ये विथ सोल्युशन आहे साडेसात हजार प्रश्न विथ सोल्युशन आहे बघून घ्या कळेल तुम्हाला नंतर ते आपल्या मध्ये ऍप्लिकेशन कोणतं तर मध्ये लिंक दिलेली आहे त्यात जा आणि आणखीन आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा बाकी पुस्तक बॅच बी सगळं टेलिग्रामवर आम्ही सगळे अपडेट टाकत असतो ठीक आहे पुस्तक वगैरे पाहिजे असेल आपलं तर पुस्तक आपलं तलाठी भरतीचं असं सरळ सेवेचं स्पेशल काढलंय मॅथ रिजनिंग मिक्स केलंय एवढं सॉल्व्ह करून जा आखी रिव्हिजन होऊन जाईल ठीक आहे एवढं सॉल्व्ह करून जा बघतो हो घ्या वाला बुक आखी रिव्हिजन होईल ठीक आहे कोणतं पुस्तक आहे दाखवतो हे पुस्तक आहे महिन्याभरात सगळं सॉल्व्ह येणाऱ्या सगळ्या परीक्षांना फायदेशीर आहे झेडपी असेल ते नगरपालिका वगैरे नगर, नगर परिषद वगैरे सगळ्याला जाईल हे पुस्तक घेऊन टाका ठीक आहे शॉर्ट बट स्वीट आहे ठीक आहे कर लो कोई टेन्शन आहे मॅथ्स रिदनिंगच्या बाबतचे सगळे प्रश्नाचे डाऊट आतमध्ये क्लिअर होतील ठीक आहे चलो बाकी अजून आपलं लेक्चर करा ठीक आहे हा टेलिग्रामचा चॅनल दाखव शो टेलिग्राम हा टेलिग्राम चॅनेलची लिंक पण दिली जॉईन करा हा ते मोठं आपला चॅनल कोणता बघा ओरिजिनल एक लाख अठ्ठावीस हजार सबस्क्राईबरला जॉईन करा ठीक आहे <coughs> थांबायचं आता जेवण वगैरे करू आता ठीक आहे चलो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय